तुमचं वय काय, तुम्ही काय बघताय, काय ऐकताय? हा, बाहेर 2 वेळा हॉर्न वाजला, कस्टमर्स आले तरी तुम्हाला पत्ता नाही, अशीच काम करता होय तुम्ही? आता बाबा आले का सगळा रिपोर्ट त्यांना देणार आहे मी. वेलकम वेलकम सर. थँक्यू थँक्यू. मागल्या आठवड्यात फोन करून एक रूम बुक केली होती रविराज सामंत या नावानं. हो, बाबासाहेबांचा मेसेज मिळालाय आम्हाला. बाबासाहेब म्हणजे? बाबासाहेब म्हणजे प्रतापराव शेंडे पाटील, साखर कारखानदार आणि हॉटेलचे मालक. त्यांना फिल्म प्रोड्युसर रुद्राजे पै साहेबांनी फोन केला होता. हो हो, आमच्या साहेबांनी शक्य केलं असेल. तुम्हीच रविराज सामंत? मी? मी नेमिनात लिखित आहे आणि हे आमचे साहेब. कुठे आहे साहेब? अरे साहेब कुठे आहेत? साहेब प्रख्यात फिल्म स्टोरी रायटर एस रविराज आणि मी यांचा सेक्रेटरी नेमिनात लिखिते. मामा, यांच्या करता कोणते रूम्स ठेवले? तशा सगळ्याच रूम्स मोकळे आहेत माणिक. तसं नाही मामा, पुण्याहून आता एक लेडी डॉक्टर यायचे, त्यांच्या बरोबर 2 नर्सेस आहेत, शिवाय बाबासाहेब आले तर त्यांच्या करता एक रूम आपल्याला ठेवावी लागेल. तेव्हा 201 सोडून बाकी सगळ्या रूम्स त्यांना दाखव. ठीक, चला सर. एक मिनिट साहेब, रूम बघायला येणार का? रूम? हो हो. अरे रूम बघायची काय गरज, पहिल्या मजल्यावर पश्चिमेकडे बाल्कनी असलेली रूम घेऊया, तिथून क्षितिजावर तोरणा आणि राजगड किल्ला दिसतो. नाही साहेब, तुम्ही पूर्वी आमच्या या हॉटेलमध्ये आला होता कधी? छे 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 छे, ओ कधीच नाही साहेब, अंदाज ना म्हणत असतील. दुसऱ्या मजल्यावर एक हॉल आहे, बाहेर गच्ची. राईट, ती 201 तुम्ही डेफिनेटली इथे आला होता. अहो नाही हो, मी सांगतोय ना तुम्हाला, साहेब प्रथमच इथे पाऊल टाकतायत. हा हा, बाहेरून येता येता त्यांनी पाहिलं असेल. माग एक आउट हाऊस आणि घोडागाडीचा तबेला आहे का? तबेला साहेब, गॅरेज. गॅरेज आहे म्हणजे होत, सध्या ती जागा आम्ही घोडाव म्हणून वापरतो. आणि त्याच्या मागची विहीर? विहीर? मामा विहीर कधी होती? होती होती माणिक, रिनोव्हेशनच्या वेळी बुजवून टाकली. साहेब तुम्ही पूर्वी कधी तर नक्कीच आलेले? हो, मला वाटतं पूर्वी मी कधीतरी इथं आलोय, म्हणजे का कोण जाणे. पण अहो साहेब, ते इथं नाही, ते वर अहो खंडाळ्याला 6 लव्ह्ज हॉटेल आहे. नाही नाही नेमेनाथ, अरे इथे म्हणजे इथेच याच बंगल्यात. अहो कसं शक्य आहे, गेली 8 वर्ष तर सतत असतो मी तुमच्या बरोबर. मामा त्यांना वरती जाऊन रूम्स दाखव त्यांना तुम्ही. चला 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 चला. साहेब येत आहे ना? येत आहे ना? हो हो. चला 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 चला. तुम्ही हसलात का? काय? नाही नाही, तुम्ही हसलात का? नाही. नाही? मग ओके ठीक आहे, सॉरी. तुमची पण कमालच आहे. कस्टमर लोक आले तर आधी मला हक्का मारायच्या, वर रूम पर्यंत कशाला घुसवायचं? काय झालं? काय झालं तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हो असा त्या काटकोर आडवा तिडवा पसरलेला, आणि संभाजीराव साहेब त्या कस्टमर लोकांना घेऊन माझ्या पुढे उभे. सांगा आमची काय पोझिशन राहिली? तुला ना अशीच अद्दल घडायला हवी. हजार वेळा बजावून सांगितलं की रूम मध्ये असा ताणून देत जाऊ नकोस म्हणून. हे गगनबावडा हॉटेल आहे, पूर्वी सारखा संस्थानिक कारभार राहिला नाहीये इथे. कबूल आहे काय साहेब, अहो पण आम्हाला ज्या सवय लागल्या ना त्या चंद्रमणी संस्थानाच्या काळातल्या, आता ते एकदम कशा काय जातील. आणि त्यातनं कालच्या त्या कस्टमर लोकांनी असा नाचून नाचून धिंगाणा घातला, कुठलं बरं ते गाणं? हा, आशिक बनाया आशिक बनाया. अहो जागरण झालं मला ईश्वरा. नाही म्हणजे मला नुसतं जागरण, म्हणून जरा आडवा व्हायला गेलो. आडवा आडवा व्हायची ही वेळ आहे? चुकलं काय येत साहेब, माणूस आहे हो, चुकतं एखाद्या वेळी. आजकाल बिझनेस बिझनेस मध्ये सर्व लोकांना सांभाळून घ्यायला नको का? जमाना बदलला बरं का? हे सगळं शहाणपण बाबासाहेब येतील ना तेव्हा त्यांना शिकव. थोरले भाऊसाहेब तिकडे येणार आहेत, म्हणजे बंगलोर निघाले का? काय निघाले, पुण्याला येऊन पोहोचले देखील. काल पुण्याहून फोन आला होता त्यांचा. हो काय का तुला? नाही नाही.
झोपा पडत झोपा. बापरे ते येणार म्हणजे काहीतरी होणार. इथं सगळे आवरावर केली म्हणजे जॉनी, अरे जॉनी परमिट रूम मध्ये लाईट लाव, ती म्युझिक सिस्टम चालू कर लवकर. इस्माईल देखो फिल्म वाले बड़े साहब आए हैं और अपने भी बड़े साहब आने वाले हैं. खाने पीने का कुछ ना कुछ बंदोबस्त करना होगा. जॉनी लवकर आ. बेहतर बिल्कुल स्वप्न लग रही. क्या एटमोस्फियर है, क्या हवा पानी है, क्या सीनरी है. वाह वन जीरो वन पसंद है ना. हा अरे सोना, अरे साहेब लोकांचं सामान घेऊन या गाडीत. का साहेबांचं सामान? मग तुमचे रविराज साहेब खुश आहेत ना? ओ खुश ना व्हायला काय झालं. सच अ ब्युटिफुल सराउंडिंग. अमर खयाम बारा. तिकडे एंट्री करण्यापूर्वी जरा इथं एंट्री करा. करतो करतो करतो. उमर खयाम बार इथं नेमिनाथ लिखते मोबाईल नंबर. काय मॅनेजर साहेब इथं सगळं म्हणजे सगळं मिळतं का? अगदी सगळं म्हणजे सगळं. म्हणाल तर स्कॉच देखील. स्कॉच? हा स्कॉच को मारो गोली. कंट्री का कंट्री? म्हणजे तुमचे साहेब कंट्री घेतात? आमच्या साहेबांचं सोडा हो, ते काहीच घेत नाहीत. पण मी घेतो ना. थोडी किक आल्याशिवाय आपल्याला माझी स्टोरीची चर्चाच करता येत नाही. मग काय आहे का जवळपास? नाही सर कंट्री मात्र. हा चिंता करू नका. सगळा दारुगोळा बरोबर आणलेला आहे. शिवाय उद्या सकाळी आजूबाजूला एक फेरफटका मारला की बरोबर लाईन लावतो. बघा काय चोच आहे तिथे चारा असायचाच की. अहो साहेब हा 101 मध्ये ठेव आणि साहेब सांगतील त्याप्रमाणे. अरे अरे परमेश्वरा जरा थांब. साहेब परमेश्वर निराळा मी ईश्वरा. तोच तो जो कोणी असतो. मागच्या सीटच्या बॅक रेस्ट वर एक वह्यांचा गठ्ठा ठेवलाय, तो आणलास का? नाही बाबा ड्रायव्हरने ह्या दोन बॅग तेवढ्या दिल्या. तर ड्रायव्हर मूर्ख बुद्धू लेखाचा. अरे साहेब इथे स्क्रीन प्ले घालायला आलेत. मजा मारायला नाही. अरे त्या वह्यांच्या गट्ट्यात तर साहेबांचं सगळं भांडवल आहे. भांडवल? भांडवल? कसलं भांडवल? फिल्म स्टोरीच हो. ते असू दे. काय ना म्हणाला? जे पण आहे तो पुढे मी आलो. आणि मॅनेजर साहेब आमच्या ड्रायव्हरला जरा गाडी कुठं लावायची तेवढं जरा सांगा. माडे माडे यांना गाडी कुठं लावायची तेवढं दाखवतो. हा चला साहेब. हा चला चला. जाताना तुम्ही साहेबांच्या नवीन पिक्चरची स्टोरी हा दिवा मी पाहिलाय. नाही हा दिवा मी आधी पाहिलाय. हा हा कुठल्या घोडा गाडीला होता का? म्हणजे असे कोणी राजे महाराजे वापरत होते तसली घोडा गाडी? श्रीमंत सरकार? कोण श्रीमंत? कुठले सरकार? अरे साहेब तुम्ही कुठल्या युगात वावरताय? अहो पण ती घोडा गाडी मागे तबेल्यात होती. तबेला नाही हो, गॅरेज. तुम्हाला काही हवंय का साहेब? नाही 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 काही नकोय मला. पण बाई साहेब हा बंगला कुणी केव्हा बांधला ते मला ठाऊक नाही. अहो तुमच्याकडे काही रेकॉर्ड असेल ना? अहो असलं तर ते मला माहित नाही. ओके ठीक आहे. इथे एक वॉचमन होता म्हातारा कुबडा. म्हातारा कुबडा वॉचमन? हा होता होता बाई होता. होता ना? माझा आजा पुंजबा. तू पाहिलं होतास त्याला? छेछे अहो मी जन्माच्या आधीच मेला त्यो. हा पण एका फोटोत बघितला होता मी त्याला. फोटो होय जातो की हो. बाई साहेब आपलं नाव कळेल का? माणिक सातपुते. आपण क्लार्क आहात या हॉटेलात? नाही मी सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे इन्कम टॅक्स वाल्या? नाही सगळ्याच टॅक्स वाल्या. म्हणजे तुम्ही नेहमी इथं नसता? अर्थात नसणारच. पण मग तपासणी करता मधून मधून मला इथे यावं लागतं. घरचाच बिझनेस आहे म्हणून वडिलांना मदत करते मी. आणि काही? नाही नाही. पण मग सातपुते काय? ते माझ्या सासरचं नाव. अच्छा. माझे मिस्टर हयात नाही. संभाजीराव हे या हॉटेलचे मॅनेजर आणि माझे मामा. एनीथिंग मोर? नाही नाही नाही. म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर मला माफ करा. पण काय भाई साहेब या बंगल्याबद्दल ना? हे बघा बाहेर पोर्च मध्ये पायरीपाशी एक संगमरवरी स्लॅब लावली. त्याच्यावर नीट निरखून पाहिलं तर 1898 साल कोरलेलं दिसेल. इज दॅट इनफ? 1898
ओ माय गॉड, कुठे कुठे पोर्च मध्ये पायरी जाऊ ना. थँक यू, थँक्स अ लॉट. हॅलो हॅलो हॅलो. अहो हे तर काहीच नाही, या पुढले क्लायमॅक्स प्रसंग तर असले तरी काय. तू माझं फोन आलाय बघा. मामा फोन घ्या. हॅलो हॅलो हॅलो. डिस्कनेक्ट. हा बरं, मग पुढं येईल. पुन्हा जाऊ नका. रविवार साहेबांच्या पिक्चरची स्टोरी सांगत आहे. ही स्टोरी तर निराळी आहे. चार हिरो पुढे धावत आहेत, एकच हिरोईन मागे धावते. धावता धावता एक्सक्यूज मी, तुमचा भयांचा गठ्ठा मिळाला? हो. हा काय, व्हेरी गुड. मामा यांच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्यात की नाही बघून घ्या. झाला ना मग? अशी नाही झाल्या. अरे असही सही राहिले आणि हेही राहिलं. अहो काय हो साहेब, सापडलं का नाही तुमचा भयाचा गठ्ठा? हो. हा काय, अहो शोधून शोधून मला काय खा मला काय. हो तुमचे रविराज साहेब कुठली फिल्म स्टोरी लिहिणार आहेत? पहिलं पान तर कोरच आहे. आणि हिरोईन कोण आहे? बिपाशा का मल्लिका? बिपाशा? हा सांगतो सांगतो, एवढं पुरं करतो आणि मग सांगतो. नाही नुसती सेंट्रल एड सांगितली ना तरी चालेल. नाही मग ते आता लगेच सांगायला पाहिजे असं काय नाही, नंतर चालतं ना. ठीक आहे, झालेलं आहे सगळ्या फॉर्मॅलिटीज. ओके. राजे राजे, तुम्ही बरोबर आलेला आहात. जर ह्या बाजूला बघूया. हा मिस्टर कुठे? कुणीकडे? हा इकडे इकडेच. तिकडे जाण्यापूर्वी जरा इकडे या. असं म्हणता? वा, तुम्ही म्हणत असाल तर तिकडनं सुरुवात करूया. काय? अरे वा, तुम्ही तर आलात सुद्धा. एक्सक्यूज मी, पण मी आपल्याला ओळखलं नाही. साहजिकच आहे, पहिल्यांदाच भेटतो आहोत ना आपण. काय हवंय तुम्हाला? काय हवंय मला? काय हवंय? सर्वे मी सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, म्हणजे सर्वांच सर्व काळी फल हो. हा माणूस कोणी वेडा बिडा आहे का? बस ज्ञान साधनेला समर्पित असणारी माणसं एक प्रकारे वेडीच असतात. पण आय एम सॉरी टू से, माझ्या वेडापेक्षा तुमचं वेड जरा निराळ आहे. म्हणजे असं की संसाराची सुंदर स्वप्न दुर्दैवाचे का तडाखाने धारण झाली म्हणून जगावर राग धरून पळपुटेपणानं मी ज्ञान साधन केलेली नाही. एम आय राईट? हा माणूस खरंच वेडा दिसतो. आता बऱ्या बोलाने बाहेर जाता का तुम्हाला? कुठली कोण कोणी माणसं राजरोज भटकतात घाटात? एकेकाला उत्तर. तुम्ही? तुम्हीच. तुमच्या लक्षात मला काही ठीक दिसत नाही. मला वाटतं तुम्ही पुन्हा साखर कारखान्यात जाणार कारकुनी करायला. पुन्हा साखर कारखान्यात कारकुनी? पण तुम्हाला कसं माहिती? चिखलाचे कुले किती दिवस टिकणार आहे? सो चेंज युअर वेज अँड मॅनर्स ओल्ड बॉय. आता तू? मी? तूच. गेले 3 दिवस तुझ्या घरामध्ये एक भला मोठा नाक खणाकडून फुतकारत फिरतोय. फिरतोय फिरतोय. नाही असताना वर्ष असा तू मला इथून बाहेर काढ, पण स्वतःच्या बापाच्या अंगावर काठी उगारू नकोस. तो साप माझा बाप? तुझा बाप त्याच्या हयातीमध्ये मोठा इमानी सेवक होता. चोऱ्या माऱ्या लांड्या राबाड्या त्याला कधी खपल्या नाही. तो तुझे सगळे उद्योग बघतोय, तेव्हा वेळी सावध हो, नाही तर फणा काढून फटाक. बापरे, म्हणजे तुम्हाला दसणार? पाणी सुद्धा प्यायची संधी देणार नाही. तेव्हा धान्य धुन्य, चहाचे पुढे, बिस्किटाचे पुढे, लोण्याचे डबे जिथून लंपास केले तिथं वापस. अरे चोरा. नाही तसं काय फारसं नाहीये, पण करतो उद्या, करतो उद्या. उद्या नाही, आज मध्यरात्रीपूर्वी करतो. आणि आता तुम्ही तांदूळवाले? आमच्या घरचा तांदळाचा व्यापार आहे, तुम्हाला कसं कळलं? अरे बाबा, घरची चांगली तांदळाची शेती आहे तिकडे लक्ष द्या. मागला जन्म नाटक कंपनी स्त्री पार्टी पुरुषांची खुशामत करण्यात घालवला, हा जन्म सिनेमावाल्यांची चमचेगिरी करण्यात घालवताय. निव्वळ फुकट पदरात काही पडणार नाही.
अच्छा म्हणजे तुम्ही ज्योतिषी आहात, ते मुद्रेवरून भविष्य वगैरे सांगतात? एवढी कुंडली बघता काय? नाही म्हणजे या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून बघा साहेब, आमचा हात बघा की राव, साईड रोल मिळाला तरी चालेल, आमचा बॅग बघून टाका, म्हणजे काय खोपलीला एक छोटस टपरी हॉटेल टाकायचं. प्लीज प्लीज बालकांनो, मी ज्योतिष वितिष काही नाही, ते मुद्रा हात पत्रिका वगैरे बघून मला काही समजत नाही. हो काय सांगताय राव, मग सगळ्या गोष्टी एकदम नेमक्या फटाफट कशा सांगितल्या? तुम्हाला कडे कर्णपिशाच वगैरे वश नाही? नाही रे बालकांना असं काहीही नाहीये. काय अभ्यास साधना केलेल्या कुठल्याही साधकाला नुसता चेहरा बघितला किंवा तुमच्या शरीराच्या स्पंदनाचा अंदाज घेतला तर या मामूली गोष्टी करू शकता. मुद्रा विज्ञान, हस्त सामुद्रिक, फलज्योतिष आणि व्हायब्रेशन या सगळ्या दैवशास्त्र संशोधनाच्या प्राथमिक अवस्था आहेत. तो पल्ला ओलांडून मी कधीच पलीकडे गेलेलो आहे. तुम्ही नक्की कोण आहात हे जरा स्पष्ट सांगाल का? हा सर, मी गणित विषयाचा अभ्यासक आहे, त्यातच मी डॉक्टरेट केले. अरे वा, केम्ब्रिज. आता काही वर्ष अमेरिकेत नोकरी केली मी, हार्वर्ड विद्यापीठात सिनियर प्रोफेसर म्हणून. प्रोफेसर हार्वर्ड विद्यापीठात? हा, आता नोकरी सोडली मी. तुर्तास अध्यात्म तत्वज्ञान आणि खगोलशास्त्र या विषयावर गणिताची कड धरून फ्युचरिझम बद्दल संशोधन करतोय, काही प्रयोग करून बघतोय. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर विश्वामित्र. मला थोडी माहिती हवी, देणार असाल तर ठीक, नाही तर कोणती माहिती हवी तुम्हाला? दॅट्स द करेक्ट वे टू पुट अप अ क्वेश्चन. जस्ट अ मोमेंट. येस येस येस. ओके, ही पूर्व दिशा. नाव आज या गेस्ट हाऊस मध्ये? डॉक्टर आता हे गेस्ट हाऊस राहिलेलं नाहीये, बाहेर मोठा बोर्ड लावलाय, पाहिला नाही? झेंडे पाटील कन्सनचे हॉटेल गगन बावडा. सॉरी 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 सॉरी, मी बरेच मागच्या काही काही वर्षापूर्वीची गोष्ट करत होतो. शंभर वर्षापूर्वीची गोष्ट. शंभर वर्षापूर्वी? तुम्हाला काय माहित शंभर वर्षापूर्वीच काय? साहेब थोडी आकडेमोड केली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. अहो रंग आणि पेशा बदल म्हणून वास्तू बदलत नाही. तर आज या गेस्ट हाऊस मध्ये एकंदर तीन मंडळी यायची होती, खर तर चार होती पण एकाचा राहू दे. तीन मंडळी इथं आली आहेत किंवा यायची? पण कोण आहेत तीन मंडळी? कोण आहेत? एक मिनिट, शनी मंगळ गुरु. ओके, एक आहे मध्यमवयीन तरुण, दुसरा आहे 85 मिजाजखोर ग्रहस्थ आणि तिसरी आहे त्याची सुंदर देखणी तरुण बायको. अहो पण त्यांची नावं काय आहेत? नाव नाही, नावांची काही गरज नाही. गरज नाही? हॉटेल आहे, वेटिंग रूम नाही, इथं नावं कळल्याशिवाय कुणालाही वास्तव्य करता येत नाही. साहेब इर्षेला भेटलो तर नावं सुद्धा शोधून काढता येतील, पण त्यासाठी थोडी आकडेमोड करावी लागेल, तेवढा वेळ माझ्या पाशी नाही आहे. आता वर्णनावरून तुम्हाला कळेलच की. बरोबर आहे, पण ही सगळी मंडळी यायची कुठून? कुठून? ओके एक मिनिट, एक मिनिट. एक तर घाटावरून तरी किंवा घाटा खालून तरी? वा काय नेमकंच आहे हुशार आहात तुम्ही. काय त्याचे नवरा बायको हे मला वाटतं घोड्यावरून येणार. घोड्यावरून? घोड्यावरून? घोडा गाडीतून कदाचित. घोडा गाडी? हो डॉक्टर, या खंडाळ्याच्या घाटात घोडा गाडी कुठून येणार? सॉरी 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 सॉरी, पुन्हा मी त्या काळात गेलो. सॉरी सॉरी. त्या काळात म्हणजे सुमारे 75 ते 80. एक्झॅक्टली 80 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. घोड्याचा पाय मोडला होता, म्हणून अपघात झाला होता आणि त्या दोघांना याच गेस्ट हाऊस मध्ये आणलेलं होतं. पण 100 वर्षापूर्वी काय घडलंय तुम्हाला काय माहित? साहेब मी शास्त्रज्ञ, साखर कारखान्यात काम करणारा कारकून नाही. काय थोडी आकडेमोड केली अशी उत्तर काढता? डॉक्टर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इथे कोणीही मंडळी आलेली नाहीयेत आणि येण्याचा संभव देखील नाही. साहेब आलेली नाहीयेत असं म्हणू नका, ते तितकंस खरंय नाही. आणि येण्याच्या संभवाबद्दल इतक्या थेट बोलू नका, कारण संभव हा एक अज्ञात प्रदेश आहे. एनिथिंग कॅन हॅपन, नाही का? नाही, त्यालाही जागा नाहीये इथे डॉक्टर विश्वामित्र. काय आमच्या हॉटेलमध्ये इनमिन 4 रूम्स आहेत, त्या सगळ्यांचं बुकिंग आधीच झालेलं आहे. ओके, एक ग्रहस्थ आधीच इथे आलेले आहे. आता पुण्याहून 3 बायका यायच्या आहेत. बायका?
त्यापैकी एक लेडी डॉक्टर आहे आणि त्यांच्या बरोबर दोन नर्सेस आहेत. आमच्या सगळ्या बायका तरुण आहेत की म्हातारे आहेत, सुंदर आहेत की कुरूप आहेत, ही माहिती आम्ही ऍडव्हान्स मध्ये मागवित नाही साहेब. नाही, तुमच्या वयाला ते शोभणारही नाही साहेब. पलीकडे शेलारवाडी मध्ये कुटुंब नियोजनाचं शिबिर भरले, त्यासाठी ह्या बायका यायच्या आणि चांगले 8 दिवस राहणार आहेत. अरे शुअर, ऑफकोर्स ते तर नक्की येणार. म्हणजे काय रजिस्टर मध्ये चक्क नोंदी केली आहेत तशा? साहेब, तुमच्या रजिस्टर मधल्या नोंदीवरून या विश्वाचा कारभार चालत नाही हो. हो, मग तो तुमच्या वहीतल्या नोंदीवरून चालतो. ग्रेट जोक, ग्रेट जोक. पण बाईसाहेब, या नोंदी म्हणजे विश्वाचा कारभार कसा चालतो ते शोधण्याचा एक छोटासा नमुना आहे. बट लेट मी कन्फर्म द इयर. 79 to 81 January 2 3 5 6 5 आणि एक्झॅक्टली त्या पिरियड मधनं मानस दोन धूमकेतू. सो कम्स टू 18. उत्तर तर बरोबर आहे, पण मग हे डॉक्टर साहेब, ही माझी भाची चार्टर्ड अकाउंटंट आहे, हिची मदत घेता का जरा? हे गणित सोडवायला नाही, तुमचं जे गुडीले भागले बेरीज वजा बाकी सप्तर्षी धूमकेतू ऐकून सुद्धा माझं डोकं गरगरायला लागले. अहो, तिला अजून स्वतःच्या आयुष्याचं गणित नीट सोडवतो आलेलं नाही. हे गणित काय सोडवणार ती? इनफ, आय से इनफ डॉक्टर. मी मगापासून पाहतेय तुम्ही स्वतःला काय काय समजता हो. माझ्या आयुष्याच्या गणिताबद्दल काय माहितीये तुम्हाला? इजी. हे पहा, कागदावर कितीही आकडेमोड केली तरी आयुष्याचे दुःख कळत नाहीत आणि संपत देखील नाहीत. तेच पाहिजे मला. बाईसाहेब, तेच पाहण्यासाठी मी आलो आहे आज. बाईसाहेब, आज तुम्ही इथे येणार नव्हता, पण मनाविरुद्ध सगळे भेद रद्द करून ऐनवेळी तुम्हाला इथे यावं लागलं. आय एम राईट का? तुम्ही सीआयडी मध्ये आहात का? मी सीआयडी वगैरे मध्ये कुठे नाही, परंतु ज्या 4 व्यक्तींना मी भेटण्यासाठी आलो होतो त्यापैकी एक या बाईसाहेबच काय आणि आल्या आल्या आपली गाठ भेट तर झालीच आहे. तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? बाईसाहेब, ती बाकीची मंडळी आल्याशिवाय कसं समजवून सांगणार तुम्हाला? बाकीची कोणीही येणार नाहीये आणि आली तरी त्यांना इथे जागा मिळणार नाहीये. तुम्ही म्हणतात शेवटी खरं. एनिवे, चला निघायची तयारी करावी. पण मी काय म्हणतो, आजच्या रात्री पुरती निवासाची काही व्यवस्था इथे होण्याची शक्यता? सॉरी, आमच्या सगळ्या रूम्स आधीच बुक झालेले आहेत. हो, त्याला तुम्ही तरी काय करणार? पण निनात या भलत्या वेळेला मी इथून आला तसे वापस. अरे वा, हे उत्तरही खूप छान आहे. पण एखादं वाहनाची काही व्यवस्था होऊ शकते? हा, रस्त्यात उभं राहायचं, ट्रकला हात दाखवायचा. काहीतरी काय सांगतो ईश्वरा. डॉक्टर साहेब, बोला. त्या घाटातल्या रस्त्यातून दोन वळणं ओलांडून तुम्ही खाली जा, तिथे एका सरदारचे टपरे हॉटेल आहे, रात्रीपुरती चौपाई टाकून देईल तुम्हाला. बालकांनो, या कुठल्याही गोष्टींची मला गरज पडणार नाहीये, कारण आज रात्री मला इथेच जागा मिळणार आहे. आता त्यासाठी तुम्ही पायपीट करणं इथंच लिहून ठेवलं असेल तर ते चुकणार थोडीच. चला, आणि या भोगासी असावे साधारण आमचे भृगु महाराज म्हणतात हे सर्व पूर्व नियोजित आहे. म्हणजे पूर्वी एकदा घडलं होतं तसंच आजही घडतं आणि या पुढेही तसंच घडणार. पण मी विचारतो का पाय नियतीला एक ठोस आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय मी. माणूस हा नियतीचा गुलाम आहे की नियंता देखील होऊ शकतोय शोधण्याचा प्रयत्न करतोय मी. निदान जे घडणार त्याची दिशा तर बदलू शकतो आपण. राजे राजे मान डोलवू नका, इतकं सोपं नाहीये ते. प्रयत्न करून बघायचं. वाजली तर गाजराची पुंगी, नाही तर आपला. इन्सिडेंटली इथे म्हातारा वॉचमन होता, तो ह्यात आहे का? हो, तो तर माझा आजा पुंजा बा. तुझा आजा? मी तर ठार वेळ आहे. अरे, तुझा आजार जिवंत कस? बाईसाहेब, आता फक्त दोन माणसं यायची बाकी आहे. कोण आहे गृहस्थ?
हे डॉक्टर विश्वामित्र, तुम्ही ओळखता त्या ना? नाही, पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. साहेब, यांना फिल्म स्टुडिओ मध्ये घेऊन चलाच. एकदम पॉवरफुल ज्योतिष हो, माणसाला बघून फटाफट सांगतो. अहो नाही तर काय, अहो तीन रात्री योग लाग आमच्या घरात फिरतोय. अहो घाटावरच्या एका पण मांत्रिकाला कळलं नाही तर या बुवाला न बघता फटकन सांगितलं. आणि त्याला आपण ठेवून घ्यायला पाहिजे. अजूनही घेऊ मामा, जाणार कुठे ते? काय साहेब, तुम्हाला बाहेर स्लॅब दिसली की नाही? हो दिसली, पण स्लॅब वरची अक्षर फार पुसट झाली आहे. तो साहेब वर बाहेरचा गट्टा ठेवलेला आहे, सगळी जय्यत तयारी झालेली आहे. आपण एक गुटखा मारायचा आणि लिहायला बसायचं. चला 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 साहेब चला. अरे घाटातून घोडागाडी चालली आहे का? घोडागाडी अहो साहेब दारू घोसली हराम खोरादी की बघायलाच नको. नव्या कोऱ्या मर्सिडीजचा चुराडा करून त्यातला एक साल्याने गाडीच जाऊ दे मामा, ड्रायव्हर सकट सगळे आतली माणसं वाचली काय थोडं झालं. चमत्कार केलाय माणी, कुणाच्या अंगावर साधा ओरखडा सुद्धा नाही. बापही मोठा चमत्कारिक आहे, मुलीला धीर द्यायचा सोडून. तुम्ही पुढ्याहून बघायचं नाही का त्याला काय हवं नको ते? हे बघ माणिक, तिथं दोन दिवसासाठी आले, इथे काय होते तुला काही माहित नाही. अगदी या खंडाळ्याच्या घरात रोज दोन चार तरी असले ऍक्सिडेंट होतात. माणुसकी म्हणून काही आहे की नाही? माणूस माणुसकी दाखवायला ईश्वरा गेलाय. मी जर माणुसकी दाखवायला गेलो ना तर धंदा राहील बाजूला आणि पंचनाम्याचं लफडं लागेल माझ्या. पण आता अशा वेळी ही माणसं जाणार कुठे? हॉटेलमध्ये येऊ दे, मर्सिडीज आहे, म्हणजे काय फालतू माणसं नाही, धंदाही चांगला होईल. आणि त्यांना गेला रूम्स कुठून आणणार तुम्ही? मुक्का मार लागला असेल मी सांगतो. मला सगळं कळत, मला सांगा तुम्हाला कुठे लागलं? इथे लागलंय का गमरे? तरी मी तुम्हाला तीन तीनदा बजावत होते की घाटात तरी तुम्ही ड्रायव्हिंगला बसू नका, गाडी रसूल करत द्या. पण नाही, आपलं तेच खरं. काहीतरीच बोलू नकोस प्रफुल्ला, तू ट्रकवाला रॉंग साईडने माझ्या अंगावर आला तर मी काय करणार? आणि व्हील वर मी होतो म्हणून फक्त गाडीवर निभावलं. माझ्या जागी रसूल असता ना तर डायरेक्ट स्वर्गाची दारं दिसली असती. बरं झालं असतं काय सुटले असते एकदाची. प्रफुल्ला, हे असलं बोलणं मी खपून घ्यायचं नाही. मी काही मुद्दा म्हणून ऍक्सिडेंट केलेला नाही की दारू ढोसून. पण इथे या आठ रानात आपण काय करणार आहोत? आठ रानात समोरच हे हॉटेल मिळालं, हे कमी झालं का? बाय साहेब तुम्ही इथे बसा, थोडी विश्रांती घ्या. साहेब तुम्हाला कुठे लागलंय का बघा? काय ऍक्सिडेंट फार मोठं होतो, केवळ दैवाला खैर केली त्यामुळे तुम्ही वाचला. त्यामुळे बाईसाहेब थोडा एक्साइट झाले. बोला मला, पण त्याची आत्मखड माझ्यावर का म्हणून? तर सुटीवर मजेसाठी निघालो. तुम्हाला मुळी माझ्या बरोबर यायचंच नव्हतं. तुलाच यायचं नव्हतं माझ्या बरोबर. ते क्लब्स, त्या पार्टी. आता इथं तमाशा नकोय. बाईसाहेब बाईसाहेब तुम्ही इथे बसा, थोडी विश्रांती घ्या. तुम्ही काय थंड वगैरे घेणार का? ईश्वरा बोला बाईसाहेब तुमच्यासाठी काय आणू? मला इथे काहीही नकोय. आता काय घ्यायचंय ना ते पुण्याला पोहोचल्यावरच. डोंट ऍक्ट चाइल्डिश नाउ. आपल्या गाडीच्या इंजिनचा फार चेन्ना बिन्ना झाला. आता पुण्याहून किंवा मुंबईहून दुसरी गाडी मागून तिथे येईपर्यंत तरी इथे इथे राहायचं. मग कुठे जायचं? शी, यू आर सिंपली इनटॉलरेबल. बाईसाहेब हे हॉटेल नवीन असलं तरी फार चांगलंय. काम मॅनेजर साहेब. बाईसाहेब आमच्या हॉटेल मधल्या रूम्स सगळ्या वेल फर्निश्ड आहेत, म्हणजे सेल्फ कंटेन्ड, हॉट कोल्ड वॉटर, व्हेज नॉन व्हेज, ब्रेकफास्ट लंच डिनर, शिवाय फोन आहे आणि बार आहे आणि सर्व्हिस आहे. बारही आहे. बरं स्कॉच? हा ती देखील मिळेल साहेब. फॅन्टॅस्टिक. प्रफुल्ला तुझ्या उटीला तरी यापेक्षा जास्त काय सुख सोयी मिळणार? झालं हुरळणार तुम्ही. अहो जिथे फोन नाही आणि बार नाही अशा हॉटेल मध्ये नेणार होते मी तुम्हाला. पण ईश्वराला माझी काळजी. ओ हो साहेब हो. अरे ईश्वर म्हणजे तू नव्हेस गाढवा. ओके म्हणजे तुझंही नाव ईश्वर आहे. नॉट बॅड नॉट बॅड. चल ईश्वर महाराज जी चार दूध मिळवा आणि आमच्या ड्रायव्हरच्या मदतीने त्या गाडीचं मढ ढकलून या हॉटेलच्या आवारात आणता येते का ते पहा. आत्ता आणतो मी साहेब. चला ईश्वरा. हो फॉर्मॅलिटीज. ओके बाय साहेब लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. ओळख मी करून देते. हे
प्रख्यात उद्योगपती दयानंदजी कोलारकर गोव्यामध्ये खाणी आहेत बरं का यांच्या मॅंगनीजच्या. मुंबईलाही दयानंद वीविंग मिल्स, प्रफुल्ला नायलॉन्स आणि रेनबो कलर केमिकल्स हे कारखाने. रेनबो कलर केमिकल्स हो का? तुम्ही तुम्हीच मालक आहात त्या कारखान्याचे? हो मीच मालक आहे. तुम्ही अशोक सातपुतेला ओळखत होतात? अशोक कोण? अशोक सातपुते बरोबर. तुम्ही बडे लोक, अशोकची ओळख कशी ठेवणार? म्हणजे काय? म्हणजे काही नाही. मी प्रफुल्ल, माझी पत्नी. पत्नी? पत्नी? याला तुमच्या पत्नी काही हरकत आहे? माझी कशाला हरकत असणार? भाईसाहेब, दोन रूम्स बाद अटॅच आहे. हा एसी असल्या तर फारच छान होईल. तुमचे जे काही पैसे असतील ते. एक्सक्यूज मी साहेब, ते पैसे पुन्हा खिशात ठेवा. हा तुम्हाला काही चहा पाणी हवा असेल तर आपण घेऊ शकता, बट अनफॉर्च्युनेटली आमच्या सगळ्या रूम्स बुक झालेले आहेत. सगळ्या रूम्स? हो. म्हणजे एक सुद्धा रिकामी नाही? सॉरी, एक सुद्धा नाही. नाही बट आठ वंडू, आमची काहीतरी व्यवस्था तुम्हाला केलीच पाहिजे. या अशा वेळी अंधार पडल्यानंतर आणि आमची गाडी निकालत निघाल्यानंतर आम्ही कुठे जाणार? आमचा नाईलाज आहे. अरे भाईसाहेब, ही फार मोठी माणसं आहेत. असतील, आमचं हॉटेल तेवढं मोठं नाहीये अजून. नाही नाही, ही मंडळी अडचणीत आली आहे. त्याला आम्ही काय करणार? पुण्याहून आता एक कस्टमर यायचे, कोणत्याही क्षणी ते इथे येतील. ह्यांना जागा दिली तर त्याला कुठे ठेवायचं आम्ही? हा म्हणजे या थंडी वाऱ्यात रस्त्यावर कुडकुडत आम्ही रात्र काढावी अशी इच्छा आहे का तुमची? सॉरी, मी पुन्हा सांगते, आमचा नाईलाज आहे. चला. काय? चला. या हॉटेलवाल्याने एवढी सुद्धा माणुसकी नसेल ना तर आपण या क्षणी हॉटेल सोडूया. रात्र रस्त्यावर काढावी लागेल. फार बोललात आपण. आम्हाला माणुसकीचे धडे देण्या अगोदर ह्या आपल्या पतिराजांना द्या. मुंबईला अनेक कारखाने असतील त्यांचे, पण हाताखालच्या तंत्रज्ञाना माणुसकीने कसं वागवावं हे देखील यांना ठाऊक नाही. आउटरेजियस. प्रफुल्ला, व्हॉट द हेल डस शी मीन? मी बोलतोय ना, माझी माणुसकी तुम्ही कधी अनुभवली? पण तुमच्या निर्दयपणामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. होय, अशोकच्या हाल अपेष्टांना आणि मृत्यूला तुम्ही कारण आहात. तुम्ही काय बोलताय बाई? कोण अशोक? कोण अशोक? तुमच्या फॅक्टरीतला एकेकाळचा फ्लॅट इन्चार्ज, रंगाचे नवे नवे फॉर्म्युले शोधून ज्यांनी तुम्हाला गब्बर केलं, पण त्याच्या आजारपणात तुम्ही कवडीची देखील मदत केली नाही, उलट नोकरीवरून काढून टाकलं. आणि साहेब, तुम्ही काय बोलताय त्यातलं एक अक्षरही मला ठाऊक नाही. रेनबो कलर केमिकल्स मधले सगळे अधिकारी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि अशोक सातपुते नावाचं कोणी. दयानंद, फॅक्ट्स आर फॅक्ट्स. तुम्ही कितीही वेळ पांघरून पेळगावला जाण्याचा प्रयत्न केला. बघा, वाटेल ते आरोप मी कसा काय ऐकून घेईन? भाईसाहेब, दयानंद कोलारकर हा काय माणूस आहे ते आमच्या कोणत्याही कारखान्यातल्या मॅनेजर पासून झाडू आल्यापर्यंत कोणालाही जाऊन विचारा. कोणी एक माणूस जरी बोलला तरी. प्लीज 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 सर, प्लीज सर, प्लीज सर, मॅम प्लीज हॅव सीट. काय साहेब, थोडासा घोटाळा झालेला आहे. म्हणजे आय म्हणतो साहेब, थोडा काल विपर्यास होतोय. भाईसाहेब, तुमचं राग तुमचं दुःख मी समजू शकतो, पण तुम्ही उगीच वड्याचं साल पिंपळाला जोडताय. तुम्हाला काय म्हणायचंय डॉक्टर? मला बरंच काही म्हणायचंय भाईसाहेब, पण ती वेळ अजून आलेली नाही. तुर्तास मला एवढं सांगा, तुमचे पती कधी वारले? 6 वर्षांपूर्वी. मिस्टर दयानंद, तुम्ही ही रेनबो कलर केमिकल फॅक्टरी? मी 3 वर्षांपूर्वी जीतमल सेठ कडून विकत घेतली. भाईसाहेब, 3 वर्षांपूर्वी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, सोगे सोगे भाईसाहेब. तुमच्या अशोकचं प्रकरण काय आहे हे मुंबईला गेल्यानंतर मला पाहिलंच पाहिजे. तुम्ही म्हणता तसा अन्याय जितमल सेठ ने केलाही असेल. म्हातारा तसा खडूसच होता. भाईसाहेब, आता तर तुम्ही यांना जागा द्यायला हवी. मी माझ्या रागावर जागा नाकारली नव्हती, पण खरंच आमच्या सगळ्या रूम्स बुक झाले आहेत. भाईसाहेब, तुम्ही पुण्याहून येणार त्या बायकांविषयी म्हणत असाल तर मी तुम्हाला खात्री लायक सांगतो, त्या बायका आज रात्री इथं काही येत नाहीत. कशावरून? तुम्हाला काय अंतर्ज्ञान झालंय? या, आला. हॅलो हॅलो हॅलो. हो, मोठ्यानं बोला, ऐकायला येत नाहीये. माझं बोलणं तुम्हाला ऐकायला येतंय? मी बोल बोलतोय इथून. येस येस, हॉटेल गगन बावडा. कोण? डॉक्टर भाई? हा बोला बोला.
हा येत नाही तो येत नाही म्हणतात. बोला बाईसाहेब. आता हा मॅनेजर आणि तुम्ही कस्टमर्स काय हवा तो गोंधळ खा. अरे ईश्वरा. अरे या बडा साहेबांना 102 दे. बाईसाहेबांना 103 दे. मधला दरवाजा उघड, गिझर चालू कर, चाल झटपट. आणि आमचं बॅग बॅगेज. बाईसाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचा वॉचमॅन ते सगळं तुमचं बॅग बॅगेज मागच्या जिन्यान. चला जातो की साहेब. थँक्स अलॉट डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर विश्वामित्र अर्थात आभार मानण्यासारखी कामगिरी अजून काही झालेली नाहीये. एनिवे तुम्ही आहात ना इथेच. मस्त गप्पा मारूया. ओके. मी नेमिनाथ लिखित आहे. प्रख्यात फिल्म स्टोरी रायटर एस रविराज इथे आलेले आहेत. मी त्यांचा सेक्रेटरी. अय्या खरं? यस थँक्यू. एस एस रविराज इथे इथे म्हणजे या हॉटेल मध्ये आले? हो. काय सांगताय काय तुम्ही? मी आपली ओळख करून देतो. एक एक मिनिट साहेब. मलाही असंच वाटतंय. कुठेतरी भेट झाली आपली. फिल्म मॅगझिन मध्ये ह्यांचे नेहमी फोटो येतात बाईसाहेब. भेट झाली असेल म्हणजे एखाद्या पार्टी बिर्टीत गाठ पडली असेल. नाहीच मुळी. मी ह्यांना कशी विसरेन. रविराज. हॅलो हॅलो रविराज. किती दिवसांपासून मला तुम्हाला भेटायची इच्छा होती माहितीये. अहो परवा मी तुमचा पिक्चर पाहिला ना तेव्हा मी ह्यांना म्हटलं सुद्धा नाही का? हा असेल असेल. मला वाटतं त्यावेळी मी झोपलो होतो. नाही नुसते झोपला नव्हता, चांगले घोरत होता. अहो शेवटी लोकांनी आश्वास करून उठवलं यांना. एकदा नव्हे तीनदा. नाही शक्य आहे काय. निर्विघ्नपणे विश्रांती घ्यायला तेवढी एकच जागा मिळते ना मला. तुम्ही काय इथे तुमच्या नव्या फिल्मची गोष्ट द्यायला आला? हो ना. यावेळची साहेबांची स्टोरी तर असली टेरिफिक. तुम्हाला नुसतं जर्म सांगू का? नको नेमिना. नेम्या जर्म सांगतो ना साहेब. नेम्या तू वर जा आणि माझ्या लेखनाची तयारी. ओके ओके जा बघू. कशा सुचता तो तुम्हाला इतक्या छान छान गोष्टी? खरं म्हणजे माझ मलाही कळत नाही. प्रतिभेचा चमत्कार असावा तो. रविराज आज तुम्ही मला भेटलात म्हणून मला किती किती आनंद झाला म्हणून सांगू. मलाही तुमच्यासारख्या रसिकांशी परिचय झाला हा मी एक भाग्ययोगच समजतो. सुरुवात तर झक्क झाली राजे. कसली सुरुवात? एक गणित सोडवते तिची सुरुवात. डॉक्टर एक प्रश्न विचारू का? विचार आहे. तुम्ही कुठल्या संस्थानात नोकरीला होतात का? संस्थान काय? अय संस्थानात नोकरीला होतो पण ते गेल्या जन्मी. बरे जोक डॉक्टर जोक म्हणू नका मिस्टर दयानंद. कदाचित ही वस्तुस्थिती असू शकते. अहो एवढंच नाही तर तुम्हाला पाहिल्यावर मला असं वाटतंय असं वाटतंय. मला पाहिल्यावर की या बाईसाहेबांना पाहिल्यावर? अहो त्यांचा माझा तर खूपच जुना परिचय असावा असं वाटतंय. अय्या मला अगदी असंच वाटायला लागलंय. हो ना. म्हणजे खरंच आपली खूप दिवसांपासूनची माहिती. काय सिनेमात काम मी मागायचा विचार आहे की काय? इश्य काहीतरीच काय. रविराज तुम्ही मला तुमच्या नव्या फिल्मची गोष्ट सांगाल? नाही म्हणजे आता लगेच नाही म्हणत आहे मी तुमच्या सवडीनं. मला की नाही तुमच्याशी खूप खूप चर्चा करायची. हो पण त्यासाठी तरी तुम्ही इथे राहायला हवं. राहणार?
आता ही इथे नक्की राहणार. अहो सिनेमा म्हटलं की ही हुरळली. एक्झॅक्टली, त्यावेळी नाटकाची आवड होती. कोणाला? प्रफुल्लला. त्यावेळी म्हणजे? म्हणजे काही वर्षापूर्वी. का रविराज, कधी तुम्हाला नाटकात काम करण्याची आवड होती? कॉलेजमध्ये असताना सौभद्रात मी अर्जुनाचं काम केलं होतं. काम मोठं बहारीचं झालं असणार. त्यावेळेची एक गंमत सांगतो तुम्हाला. म्हणजे ना, सौभद्र नाटक खर तर मी एकदाच वाचला. अहो पण काय चमत्कार, तालमेळ उभा राहिलो तर सगळे संवाद पाठ. या खरं? हो, कमाल आहे. नाही हे गणित सुटणार असं दिसतंय. कसलं गणित? तुझ सांग. चला प्रफुल्ल, बर रूम वर चाल, वॉश बिश घे. का सगळं आताच बोलून टाकणार? तुम्ही माझ्यासाठी कशाला थांबताय? तुम्ही चला की वर जातो. जातो. ईश्वरा, स्कॉचची बॉटल, बर्फ, सोडा आणि स्नॅक्स तयार. जी. मी वर वॉश बिश घेऊन येतो, तोपर्यंत तुमचं चालू. त्याची खरी शोभा पाहिजे ना, तर ती अशी बाहेर उघड. रविराज, सिनेमातलं चांदण्याचं दृश्य प्रत्यक्ष चांदण्यातच शूट करतात का? एकदा प्रत्यक्ष शूटिंगलाच घेऊन जाईन मी तुम्हाला. उद्या उद्या सकाळी याल तुम्ही माझ्या बरोबर? अय्या कुठे? शूटिंग साठी काही लोकेशन स्पॉट्स बघायला जाणार आहे. येईन की? अगदी नक्की येईन. मला तर बाई फार आवडतं असं दर्याखोऱ्यात भटकायला. पण बघा तुम्ही की नाही, मला नक्की घेऊन जायला हवं. अगदी नक्की. पण आता तरी जरा इथे येऊन पहा की अपूर्वय. वंडरफुल, सिंपली एन्चांटिंग. चला हे गणित सुटलं, आता आपलं राहण्याचं गणित सोडवावं. संभाजीराजे, हा महाराज. हा, मोठ्यानं बोलू नका. तू 01 खुद्द बाबासाहेबांची मुली. मात्र बोलूच नका. तुमचे बाबासाहेब आज रात्री काही इथे येत नाही. असं का? नक्की नक्की. काय फोन करून कन्फर्म करा. मंत्री महोदयांनी त्यांना गेस्ट हाऊस वर थांबवून ठेवलंय. पक्ष दुभंगला ना. मग काय चिंताच नाही, बिंदास मुक्काम ठोका. वा 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 वा, भले रंगली परिषद हो. कसली परिषद? माझ्याकडे काय बघताय, तिकडे बघा, शिखर परिषद. प्रभु महाराज, हॅट्स ऑफ टू यू. एक्झॅक्टली असंच घडलं असणार. अर्थात या सगळ्या गोष्टींची सुरुवात चंद्रमणीच्या संस्थांच्या राजवाड्यावर झाली असणार. हा दयानंद म्हणजे त्या काळातला त्या संस्थांचा राजा, राजा विक्रमसिंह.
ही प्रफुल्ला म्हणजे त्याची चौथी बायको उषादेवी आणि हा रविराज म्हणजे त्या काळातला मराठी रंगभूमीवरचा प्रख्यात गायक नट मास्टर रत्नकांत. बट लेट मी चेक अप द इयर. शनी गुरु नाव चौथ्या घरात मंगळ पुथ. आय एम डाऊटफुल अबाउट दिस राहू बट नो 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 आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि तुम्ही त्यावेळी कोण होतात? मी त्या तुम्ही कधी आले? तुम्ही जन्मांतरीच्या गोष्टी सांगत होता तेव्हाच. असं प्लीज आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते केवळ तुमच्यापर्यंतच ठेवा प्लीज. आय प्रॉमिस यू डॉक्टर. पण मला एक सांगा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही सगळी मंडळी अकल्पित योगायोगाने इथे एकत्र आली? नाही बाईसाहेब, हे सगळं पूर्व नियोजित आहे. पण हे काय गौडबंग आहे मला कळलं नाहीये डॉक्टर. आत्ता तुम्हाला कळणार सुद्धा नाही, वेळ येतात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल, पण त्याकरता तुमचं एक आश्वासन मला हवं आहे. तुर्तास जे तुम्ही बघितलंय जे तुम्ही ऐकलंय ते तुमच्या आणि माझ्याशिवाय कुठलाही कळणार नाही. आय प्रॉमिस यू तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. आणि माझ्या या प्रयोगामध्ये तुमचं संपूर्ण सहकार्य मला अपेक्षित. अगदी आनंदाने. थँक्यू. पण मला एक सांगा, इथे येण्यात माझा काय संबंध? असे मी म्हटलं तुम्हाला वेळ येतात सांगेन सगळ्या गोष्टी. प्लीज हॅव पेशन्स, हॅव पेशन्स. आणि रविराज आणि प्रफुल्ला देवी भूक नाही म्हणतायत. That's it. एकमेकांना बघूनच पोट भरलेले दिसतंय. Don't be ungenerous. भाईसाहेब, काय कालचक्राच्या भोरात अडकलेले युगानुयुगाचे प्रवासी येथे दोघ जण. तसं नाही, पण म्हणून काय समाज नीती बंधन याचा विचार नको करायला. भाईसाहेब तुम्ही एक हॉटेल चालवताय, लेडीज हॉस्टेल नाही. हो तसं नाही डॉक्टर. नाही बाबा, मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येत नाहीये. त्याला दोष देऊ नका भाईसाहेब. हे दोघ जण अजाणपणे ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळेला या कालचक्राच्या भोरात अडकले. एक्झॅक्टली, या पुढे असंच घडणार आहे दर 3 पिढ्यांनंतर. कुणीतरी हा कालचक्रात फोडा फोडल्याशिवाय सगळ्यांची सुटका होणार नाही. सगळ्यांची म्हणजे प्रफुल्ला, दयानंद आणि रविराज. तुझी सुद्धा. माझी? इतकंच नाही, माझी सुद्धा. पण याचा अर्थ काय डॉक्टर? म्हटलं बाईसाहेब, योग्य वेळ आता सगळ्या गोष्टी सांगेन. हा पेशन्स, हा पेशन्स. ती दोघं जण इकडेच येत आहेत. कमान कमान. तुमची तर अगदी कमालच आहे रविराज. अहो हे तर काहीच नाही, खरा किस्सा तर ह्याच्या पुढेच आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना फ्रेश होऊन माझ्या रूम वर या, तोपर्यंत मी माझ्या नव्या चित्रकथेच्या नोट्स पण काढून ठेवतो. पण म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केल्यासारखं नाही ना होणार? तस तर काय करायचं तेवढं डिस्टर्ब केलंच की. बाईसाहेब, संभाजीरावांना सांगा की आमचा भेद बदलला. लंचची ऑर्डर मी आत्ताच देतो. फ्रेंच ओनियन सूप, चिकन करी, पराठा, फ्राईड राईस आणि ट्रायफल पुडिंग. दोघांसाठी ना? ऑफकोर्स. रविराज, तुम्ही की नाही अगदी माझ्या आवडीची ऑर्डर दिली आहे. मला माहिती आहे ते. चला चला या. ईश्वरा, अरे हे काय? अहो डॉक्टर, याचा अर्थ काय? बाईसाहेब, हे दुःखापासून दूर पळून जाण्याची दयानंदांची तयारी चालू आहे. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये दुःखापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. दुःखाला समोरासमोर जाऊन टक्कर देणारे फार थोडे. पण म्हणून काय दारू? बाईसाहेब, दारू हा दुःखापासून पळून जाण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. आता काही लोक लांबचा मार्ग पत्करतात. काय दुःख सुद्धा पुढे ठेवलं ना म्हणजे ते काही दिवसांनी तेही आणतं, त्याचीही दारू होते, त्याचीही झिंग लढते. अहो सोजोळ असेल, सात्विक असेल, पण शेवटी दारूच. तुझं तरी दुसरं काय चाललंय? मला त्यांच्या पंक्तीला बसू नका. बरं भाईसाहेब, तुमची पंगड वेगळी मांडतो. अहो गणित सोडवायच्या अनेक रीती असल्या तरी शेवटी उत्तर एकच की. हे बघा, त्यांना दारू प्यायची असेल ना तर तिकडे परमिट रूम मध्ये हवा तो गोंधळ घालावा. इथे हॉल मध्ये हा आजरटपणा चालणार नाही. ईश्वरा, बाईसाहेब तुम्ही संपूर्ण सहकार्य करायचं कबूल केलं. हॉटेलचे म्हणून काही नियम आहेत ना? त्यांनी आपल्या रूम मध्ये बसावं. तिथे मी नसणार आहे, तुम्ही नसणार. काय संबंध? बाईसाहेब, 4 खंड ओलांडून मी इथं आलोय ते का दारू बाजूला कंपनी देण्यासाठी म्हणून नाही. प्लीज, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, पण निदान माझ्या प्रयोगासाठी तरी त्यांना इथं बसू द्या प्लीज. ठीक आहे. थँक्यू.
पण ते असतील त्यावेळेला तुम्ही देखील इथे थांबणार आहात? ऑफकोर्स मी इथेच थांबणार आहे आणि तू सुद्धा. चालेल, पण निदान तुम्ही तरी दारू घेणार नाही. भाईसाहेब, या डॉक्टरला ज्ञानाशिवाय दुसरं कुठलंही व्यसन कधी केलं नाही. मी माझं लिंबू पाणी घेईन, तू तुझी ब्रू कॉफी घे. डॉक्टर, तुम्हाला कोणी सांगितलं मी ब्रू कॉफी घेते ते? भाईसाहेब, परीक्षेला बसणारा विद्यार्थी अभ्यास केल्याशिवाय परीक्षा हॉलमध्ये कधी येतो का? तुम्ही मात्र विलक्षण ग्रस्त आहात. येस, आणि मला ते माहिती आहे. अशोक तुम्हाला भेटायला हवा होता. भेटला की त्यावेळी? म्हणजे त्यावेळी तो कोण होता? नाही नाही, त्या रेफरन्सने नाही बोललो मी. पण अशोकला मी सतत बघत असतो ते तुझ्या या डोळ्यात. नो, बाईसाहेब, नो. नियतीशी मुकाबला करायचा असेल तर पहिली झुंज डोळ्यातल्या अश्रूंशी द्यावी लागते. कम ऑन, बी ब्रेव, दॅट्स लाईक अ मॅन. डॉक्टर, एक सरळ प्रश्न विचारला तर अगदी खरं खरं उत्तर द्याल? अगदी खरं उत्तर देईन. अगर सत्य पसरवण्याची ताकद असेल तर मी कसं करतो खोट बोलू? मग अगदी खरं सांगा, तुम्ही कोण आहात? दॅट्स फाईन, वंडरफुल. ड्रिंक तयार आहे, फोन हाताशी आहे. गट गट गट. आणि डॉक्टर ठरल्याप्रमाणे तुम्ही मला कंपनी देणार? यस, ऑफकोर्स कंपनी देणार, पण ती दारू शिवाय. म्हणजे मी माझं लिंबू पाणी घेईन, तुम्ही तुमची दारू घ्या, बाई त्याची ब्रू कॉफी घेतील. थँक्यू. मॅडम, दयानंद, टू युअर हेल्थ. हा, वेट 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 डॉक्टर. दारूचा पहिला घोट घेण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असं मी ठरवलं. खरं खरं उत्तर सांगा. तुमचा काय प्रश्न आहे मी तुम्हाला सांगू? मी कोण आहे? अरे बघितलं बाईसाहेब, दोन भिन्न अंशातून एकाच वेळेला एक सवाल अशी सम गाठतो. नाव लिसन, मी डॉक्टर धर्मानंद लीलावती विश्वामित्र. हे नाव आहे बाईसाहेब? नाव जर चमत्कारी गेले त्याचं कारण मी माझ्यासाठी तयार करून घेतलेलं नाव आहे, सरकार दरबारी रजिस्टर करू. ओके, मग विश्वामित्र हे तुमचं उपनाव की? आणि लीलावती हे तुमच्या आईंचं नाव? एक 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 एक. धर्मचिंतनाच्या आनंद असा मी धर्मानंद. भास्कराचार्यांनी गणित विषयावरचा आद्य ग्रंथ लिहिला लीलावती, आणि गणित ही माझी जीवन प्रेरणा, म्हणून आई वडिलांच्या जागी मी लीलावती नाव धारण केलं. हे विश्व मला मित्र होतं म्हणून मी विश्वामित्र तर आहेच, पण विश्वामित्र नावाच्या ब्रह्मर्षीनं प्रतिसृष्टी निर्माण करून या नियतीला एक ठोस आव्हान दिलंय, आणि म्हणून हे उपनाव मी धारण केलंय. दस आय एम धर्मानंद लीलावती विश्वामित्र. अँड नो मोर क्वेश्चन प्लीज. ओके, चीयर्स. पुन्हा कुठे बाहेर जायची तयारी दिसते? हो, मला टायगर स्लिप पॉइंट दाखवायला नेणार आहेत रविराज. टायगर स्लिप? हे काय भानगड आहे डॉक्टर? भानगडी माणसं निर्माण करतात, निसर्ग नाही. काय तुम बऱ्याच अंतरावर एक तुटलेला खोल धरीत कडा आहे, त्याला टायगर स्लिप पॉइंट असं म्हणतात. म्हणजे काय, रात्रीच्या वेळेला वाघ धावत धावत जातात, फसतात आणि त्या खोल धरीत कोसळतात, म्हणून त्याला टायगर स्लिप पॉइंट असं नाव दिलेलं आहे. असं? आणि तो पॉइंट बघायला माणसं जातात? बघायला तरी जातात किंवा उडी मारून आत्महत्या करायला तरी? काय डॉक्टर, किती माणसांनी उडी घेतली आतापर्यंत या गड्यावर? काही एक वर्षापूर्वी एका सचोडियानं, म्हणजे काय जुगारी माणसानं, नुकसान झालं म्हणून उडी मारून आत्महत्या केली होती. आणि सुमारे 75 ते 80 वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवरील एका प्रख्यात गायक नटानं उडी मारून आत्महत्या केली होती. का रविराज, तुम्हाला काही माहिती आहे का याविषयी? मला वाटत प्रति गंधर्व मास्टर रत्नाकर. एक्झॅक्टली, नटश्रेष्ठ. आणि कड्यावर उडी काय चेष्टा करताय का डॉक्टर? उडी मारण्याचं सुद्धा ऍक्टिंग केलं असेल त्यात सुरळानं, पण ती आत्महत्या नव्हती, म्हणजे नसावी. नव्हतीच, नाहीतर कुणीतरी डबल बॅरल गन रोखून
साठ वेगाने त्याला तळ्याकडे पळायला लागलो. तसल्या पॉइंट वर तुम्ही प्रफुल्लाला घेऊन जाणार होता रविराज? पॉइंट बघायला जाणार आहे मी, रविराज फक्त माझी सोबत करणार आहे. प्रफुल्ला, आज सकाळपासून भटक भटक भटकलीस, इथे आल्यापासून तुमची खलबत तर सुरूच आहे. खलबत? कसली खलबत? आम्ही फिल्म स्टोरी बद्दल चर्चा करत होतो. हा तेच तेच, म्हणजे चर्चा करत होता. आता तरी इथं थांबा की. आता थांबून मी काय करू? तुम्ही सारखी फोन लावून त्या बिझनेसच्या गोष्टी करा, नाही तर फाईली डोकं खुपसून रात्र रात्र आकडे मोड चालवा आणि वर मेंदूला तरतरी यावी म्हणून दारू आहे. डोंट टॉक रॉट. प्रफुल्ला, निदान तुला तरी हे कळायला हवं, नवीन कंपनीची जबाबदारी अंगावर घेतोय, करोडो रुपये गुंतवायचे त्यात, त्यासाठी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र काम करणं भाग आहे. मग कशाला घेतली ती जबाबदारी? त्या वाचून काही चूल खोळंबून राहिली नसती. नसेल असेल, पण हजारो कामगारांची चूल नक्की खोळंबून राहील जर ही फॅक्टरी मी चालवायला घेतली नाही. तुम्हाला ना दुनियेची खरकटी निस्तरायची हौसच आहे. चूल खोळंबून राहील म्हणे मला माहिती आहे, तुम्ही पक्के महत्वाकांक्षी आहात. स्वतःच्या महत्वाकांक्षेपुढे तुम्हाला बायको घरदार हे सगळं तुच्छ आहे. तुम्ही ना वृक्ष ओसार झाला. प्रफुल्ला, कशाची आवड नाही, कशात गोडी नाही, हौस नाही, करास नाही, रात्रंदिवस आपलं काम 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 आणि ते करता रावा म्हणून ही दारू. ऑल राईट ऑल राईट, आय ऍक्सेप्ट. मी असाच होतो, असाच आहे आणि असाच राहणार. खुशाल राहा की, पण मला ही माझी काही पर्सनॅलिटी आहे, माझ्या काही आवडी निवडी आहे. मी बायको आहे तुमची, बटिक नव्हे. प्रफुल्ला, हे जे तू आज बोलतेस ते 10 वर्ष तुम्ही पुन्हा पुन्हा काढू नका. तुम्ही काय बोलणार आहात ना ते मला चांगलं माहिती आहे आणि त्यावर मी काय बोलणार आहे तेही तुम्हाला माहिती आहे. इथे इथे चार चौघात झाला तेवढा तमाशा पुरे. ठीक आहे, तासाभरात आपली गाडी येते, गाडी आली की विल पॅकअप सरळ मुंबईला परत. एक मिनिट, तुमची निकडीची काम असतील ना तर तुम्ही खुशाल परत जा, पण मी अजून 2-4 दिवस तरी इथे राहणार आहे. फिल्म स्टोरी कशी लिहितात हे रविराजांजवळ शिकायचंय मला. व्हॉट नॉनसेन्स, तू एकटी राहणार असेल का? मुंबईलाही एकटीच असते की मी. तुला तुझा हट्ट चालवायचा ना, जा चालायला. तुम्हाला मी तिथून निघण्याचा हट्ट केला ना ते चुकलं. ठीक ना, आता चूक फार मोठी आणि पूर्वीच घडली. अजून दुरुस्त करा ती दयानंद, कोणी हात नाही धरला तुमचा. चला रविराज. माफ करा दयानंद, म्हणजे जशी आपली आज्ञा महाराज, असं काही म्हणलं भाऊ? मी तर म्हटलं जशी आपली मर्जी. That's right. मर्जी ही माझी मर्जी, स्वतंत्र स्वयंभू आणि अनिर्बंध. सूर्याच्या 7 घोड्यांच्या रथाला लगामाच्या 14 वादे असतात. माणसाच्या मनाला निदान एक तरी वादी हवीच, नाही का महाराज?
संभाजीराव फोन घ्या. ईश्वरा, अरे ए ईश्वरा, ईश्वरा फोन घ्या आधी. हॅलो हॅलो हॅलो. इथल्या फोनची ही नेहमीची रड. अष्टो प्रहर माणसानं तैनातीला उभं राहिलंय. जरा दम नाही म्हणजे काय, उचले पर्यंत कनेक्शन तोडून सरले मोकळे. ईश्वरा एसटीडी कॉल येतो. कशावरून? एसटीडी कॉलची बेल जरा वेगळी वाजते. एसटीडी कॉलची बेल जरा वेगळी वाजते. अनुभव घेऊन पहा. आता तुम्ही सुद्धा डॉक्टर विश्वामित्रच्या थाटात बसल्या बसल्या बंडलं फेकायला लागलात की राव. नाही हो, अहो ते कुठं मी कुठं. अहो त्यांच्यासारखी विद्या येती तर आपल्या फिल्म इंडस्ट्रीला असं बोटावर खेळलं असतं. काय होत नाही मीनात, तुमच्या रविराज साहेबांची पिक्चरची स्टोरी लिहून झाली का? अहो इथे आल्यापासून एक ओळ देखील लिहून झाली नाही. अहो लिहून व्हायला बूट जागेवर तरी टेकायला हो. काल रात्री चांदण्यातल्या गप्पा गोष्टी झाल्या. अच्छा. सकाळी सकाळी सकाळचा मॉर्निंग वॉक झाला. ब्रेकफास्ट घेतल्यानंतर टायगर स्लीप पॉइंट बघायला म्हणून गेले. कुठे परागंद झाले देव जाणे. चर्चा करतात म्हणे चर्चा. चर्चा कसली चर्चा? सिनेमाच्या गोष्टीची. सिनेमाच्या गोष्टीची ही चर्चा फारच वेगळी आहे. वेगळी? या चर्चेत माझा काहीही उपयोग नाही म्हणून तर मला असं कटवलंय. हॅलो. हा हा बोला दयानंद साहेब. बोला. दयानंद साहेबांचा फोन आहे. नाही साहेब रविराज इथे नाही आहे. रविराज आणि प्रफुल्ला देवी टायगर स्लीप साहेब त्यांचे पी ए नेमिनाथ आहे. त्यांना वरती पाठवू. हा पाठवतो साहेब पाठवतो. मला कशाला? हॅलो. हा नाही साहेब ती सगळी व्यवस्था करतो. हो ताबडतोब करतो साहेब. अच्छा. ईश्वरा अरे कुठे होतास तू? अर्धा तास तुझ्या नावाने हाका मारतोय. अरे वरती दयानंद साहेबांना बर्फ आणि सोडा पाहिजे. आता ही सगळी वेटरची कामे मी जाऊन करू का? हो साहेब जरा चूक झाली. समजून घ्या साहेब. अरे काय समजून घ्या, बाजार करायला तुला हीच वेळ मिळाली. हो साहेब मी बाजार करायला गेलो नव्हतो. तू मागे घरातच होतो. हे खोटे बोल. अर्धा तास तुझ्या नावाने शंका करतोय मी. अहो तुमच्या सगळ्या हाका ऐकल्या नाही साहेब. अहो पण काय करणार, कसा येणार? अरे का? अरे काय दारातच पणाकडून वाटाडून बसला होता ना. कोण वाटाडून बसला होता? हे आमचा बाप. सांगतोस का पुन्हा पुन्हा? अरे काल 5-6 पिशव्या माल परत केलास तरी. आता मात्र ही शेवटची पिशवी घरात होता नव्हता तेवढा सगळा माल भरला त्याला दाखवला तवा वाट सोडली त्यानं. आता तुम्ही माझी वाट सोडा. चल अरे ईश्वरा. अरे तुझा बाप अजूनही या कंपाऊंड मध्ये फिरतोय काय रे? आता आपल्याला त्याची काय भीती नाही? म्हणजे तुझ्या या चोरी मारी बद्दलच त्यांना राग आला होता. इतर कोणाचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे नसावा नाही का? हो त्याचा विश्वामित्र साहेबांना विचारायचा. अरे त्यांना काय विचारायचं? अरे तुझी गोष्ट वेगळी, इतरांची गोष्ट वेगळी. इतर कोणाचा तो कशाला त्रास देत काय? आता काय आहे साहेब, ते बोलून चालून जाणार आहे. हो त्याला काय कळतंय? हा आपला मुलगा आहे, हा मॅनेजर आहे. समाजीराव काय करता? काय झालं मी महत्वाच्या बाबतीत माझ्या पीएशी डिस्कस करतो आणि रूम मध्ये लाईट गेली. सकाळपासून 3 हा प्रकार घडलाय. अंधारात कामं करायची कशी? आम्ही जाऊन बघतो साहेब. यू बेटर डू दॅट. ईश्वरा जी बर रूम मध्ये टेबलवर फाईल्स ठेवल्यात ते घेऊन निघाल. जी तुमचे लाईट पक्के दुरुस्त होईपर्यंत मी इथंच स्टँड मांडून बसणार. हॅलो ऑपरेटर. नातवानींचा सेल का लागत नाही? नाही नाही त्यांना सांगा दयानंद कोलारकरने इमिजिएटली फोन करायला सांगितलंय आणि इट्स अर्जंट. आता तुम्ही माझ्या तोंडाकडे बघत इथेच का उभे राहिला? तुमचे लाईट दुरुस्त होणार नसतील तर सांगा. विल बॅक अप राईट नाऊ. नाही साहेब मी पक्का बंदोबस्त करतो स्वतः जाऊन. अरे गुड आफ्टरनून डॉक्टर. गुड आफ्टरनून. काय कुठे आत कुठे तुम्ही? काय थांबला फेरफटका आजूबाजू. पण कालचा आपला वादविवाद अर्धवटच राहिला. तो कधीही संपणार नाही. सो लेट अस अग्री टू डिफर. नाही डॉक्टर तेवढ्यावर सोडणार नाही मी तुम्हाला. बा सही आय थॉट ओव्हर इट. आत्मा आणि पुनर्जन्म या केवळ कवी कल्पना आहे.
स्वतःचा अहंकार गोंजारण्यासाठी माणसाने निर्माण केलेला मिथ्स आहेत मिथ्स. आपण रॅशनली विचार करायचा असेल. जस्ट अ मोमेंट, एक्सक्यूज मी. हॅलो, हा बोला डॉक्टर. नाही नाही नाही, मगाशी लाईटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून फोन डिस्कनेक्ट केला होता मी, आता बोला. ओके, नवीन कंपनी टेक ओव्हर करण्याबाबतची तुमची तिन्ही ऑब्जेक्शन मला कळली. नाव नो मोर डिस्कशन अँड लिसन टू मी. विश्वाला स्कॉच आणि सोडा. लिसन, नंबर वन, कालची रात्र आणि आजचा संबंध दिवस मी फॅक्टरीच्या कामकाजाचा आणि गेल्या 6-7 वर्षातल्या टर्नओव्हरचा अभ्यास केला. मी फक्त मशिनरीची कंडिशन कशी आहे त्याचा रिपोर्ट तयार कर. ओ, तो नाथवानी एक नंबरचा दारुड्या झालाय, धंद्यातलं ओकट हो कळत नाही त्याला. दिस इज नंबर टू. नंबर थ्री, पैसे कसे आणि कुठे पे करायचे त्याची लिव्ह इट टू मी. नंबर फोर, डोंगरे माणसं नाहीत म्हणून तुम्ही बोंब मारता. अहो, तुम्ही आम्ही कोण जाणावं. नाही नाही, तंत्रज्ञांची फौज आणून उभी करतो तुमच्या पुढे. हा डोंगरे, तुम्हाला काम फार पडतंय कबूल आहे मला, पण मग तसा आपला सगळा स्टाफ बघतोय नाही काय. नाही, विस्कीचा एक पेक मारा आणि कामाला बसा. काय तुम्ही घेत नाही. अहो, इथेच तर सगळा घोटाळा झाला आहे. अहो, येत्या 2 वर्षात या फॅक्टरीतून सोनं काढून जातो तो सोनं. अरे, पैशाचं सोडव. किती कामगारांना रोजगार मिळेल याचा काहीतरी विचार करा. गव्हर्नमेंटने आपल्याला रिक्वेस्ट केली आहे, केवढा मोठा ऑनर आहे. आणि डोंगरे, काळजी करू नका, लवकरच मी तुम्हाला एक फर्स्ट रेट ऑफिसर देणार. अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन हँडल करू शकेल असा मोस्ट एफिशियंट ऑफिसर. दत, हा बरं, गाडी पाठव. ओके, सी, बाय. काय डॉक्टर, दारू आवडत नाही तुम्हाला? नाही आवडत नाही, म्हणजे मला त्याची कधी गरज भासली नाही. म्हणजे त्यात बुडवून टाकण्यासारखी भीतीच मला उरलेली. भीती कशाची? भीती वास्तवाला सामोरं जाण्याची. डायमंड, मी वास्तवाला सामोरं जायला घाबरतोय म्हणून मी दारू पितो असं म्हणायचं. साहेब चुकले डॉक्टर, चुकले. हो, प्रचंड जबाबदार आहेत माझ्यावर, डोंगरे एवढं काम मारून ठेवलं. आता त्याला सामोरं जायचं म्हणजे दारू ही प्यायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. पण काय बसतो दयानंद, एवढं डोंगरे एवढं काम अंगावर घेणं, आटापिटा कशासाठी चाललंय? तुमचं काय तर्क डॉक्टर, पैशासाठी? नाही नाही, तुम्ही रगड श्रीमंत त्याची कल्पना आहे. आणि मला कुठल्याही चैनीची चटक नाही आहे डॉक्टर. ते दिसतच आहे. काय पैसा फक्त चैनीचीच चटक निर्माण करतो असं नाही तर सत्तेची हाव सुद्धा निर्माण करतो. डॉक्टर, सत्ता गाजवण्याचा माझा स्वभाव नाहीये, पण सत्ता मला आवडत. हा, का ते सांगतो. हजारो कामगारांना सुखात ठेवण्यासाठी हो अनेक कल्याणकारी योजना या सत्तेमुळे मला प्रत्यक्षात आणता येतात. फक्त एवढंच नाही, म्हटलं फक्त एवढंच का? हा, आणि एक म्हणाल तर कुणाच्याही हातचं बाव लावून जगायचं नसेल तर पैसा आणि सत्ता आपल्या हातात असायला. आणि तरी कुणाच्या तरी हातचं बाव लावून जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नॉनसेन्स. मी कुणाच्या तरी हातचं बाव लावून जगतोय असं म्हणायचं तुम्हाला? तुम्हीच नाही हो, प्रत्येक जण हा नियतीच्या हातचं बावलं असतो, कालचक्राच्या भोऱ्यात अडकलेलं. नाही नाही डॉक्टर, माझा विश्वास नाही त्यावर. अरे, स्वतःच्या मनगटाच्या आणि बुद्धीच्या बळावर या उद्योग धंद्याचा व्याप मी एवढा वाढवलाय तो असल्या गोष्टी पळवाट आहे. मस्त दयानंद, दुःखापासून पळून जाण्याची पळवाट आहे. मला कसलं आहे दुःख? तुमचं तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. असं द्या तुम्ही खरंच सुखी आहात? नाही, मी विचारलं तुम्ही खरंच सुखी आहात का? डॉक्टर, मी खूप सुख पाहिलं आणि दुःखही खूप भोगलंय. सुख दुःखाची आयुष्यात पर्वा करायची नाही असं ठरवलंय मी, पूर्ण विचार करून. म्हणजे आणखीन एका गोष्टी तुम्ही घाबरता. कोणत्या गोष्टी? विचार करायला. डॅम इट, तुमच्या हिशोबाने विचार करत बसायला इथे वेळ आहे कोणाकडे? आमचा विश्वास नाही. हुकमाची अंमलबजावणी लगेच करा, जशी आपली आज्ञा महाराज. डॉक्टर, पुन्हा तुम्ही जशी आपली आज्ञा महाराज असं काय नाही बाबा, मी तर काहीच बोललो नाही. मलाच का असं ऐकू आलं? काय ऐकू आलं?
शक्य आहे, शक्य आहे, कदाचित नशेचा परिणाम असावा किंवा कदाचित अचानक उफाळून आणल्या जुन्या आठवणी असाव्या. मला वाटलंच होतं डॉक्टर तुम्ही असंच काहीतरी म्हणणार. आठवणी कसल्या? आठवण पूर्वजन्मीचे. हा दोन थेलमे दाय डॉक्टर, पूर्वजन्म पुनर्जन्म ही सगळी थोतांड आहे. मिस्टर दयानंद, बिलीव इट ऑर नॉट, पण ही एक विश्वशास्त्रीय घटना आहे. काय तोंडावाटे उच्चारलेला शब्द हा कुठेतरी हवेत विरून जातो असं आपला समज आहे, पण ते चूक आहे. वर्ल्ड मेमरी नावाचा एक प्रकार आहे. तोंडावाटे उच्चारलेला प्रत्येक शब्द हा विश्वाच्या स्मृतीपटलावर कुठं ना कुठं तरी कोरला जातोच. काय रेडिओची वेव्हलेंथ जुळली की जसा हजारो मैलावरचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो, तसं जन्मजन्मांतरीच्या किंवा पूर्वजन्मीच्या लहरी जुळल्या अशीच भूतकाळाला जाग येते आणि आवाजाच्या रूपाने आपल्याला ते ऐकायला मिळते. पटेल, खात्री पटेल, लवकरच. हा पटेल देवा भाऊ, पण तुम्हाला माझं दुःखच पाहायचं होतं ना डॉक्टर, ते तर तुम्हाला कालच पाहायला मिळालं. सॉरी टू से मिस्टर दयानंद, काल बघितलं ते तुमचं दुःख नव्हतं, तो होता तुमचा दुखावलेला अहंकार. दुखावलेला अहंकार माझा? जरा विचार करून बघा म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल. मी सतत विचारच करत असतो. तुम्ही फक्त स्वतः केलेल्या गोष्टीचं समर्थन करत असता मिस्टर दयानंद, विचार करणे फार वेगळी वस्तू आहे. डॉक्टर तुम्ही काय सांगताय ते मला कळत नाही, लक्षात येत नाही. छोड दो यार, एवढं काय होत या माणिक ते किती वेळ झाला इथे उभे आहे, त्याचे चार शब्द बोला की. तुम्ही नाही, तुम्ही कधी आलात ते कळलंच नाही मला. तुमचं बोलणं मोठं इंटरेस्टिंग चाललं होतं म्हणून मागे उभे राहूनच ऐकत होते. आणि वेदायनंदजी, ही तुमची स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, ही बजेट एस्टिमेट, हे ऑडिटर्सचे रिपोर्ट, हे शेअर होल्डर्सच्या मीटिंगचे रिपोर्ट आणि या माझ्या त्याच्यावरच्या नोट्स आणि सजेशन. ओके, अवघ्या दिवसाभरात या सगळ्या फाईल्स पडशा पडलं तू. फॅन्टॅस्टिक आहे. एकदा मी काम करायला बसले ना की ते संपवल्याशिवाय थांबत नाही. आणि खरं सांगू का, एका मेथडने काम करत राहिला ना की त्या सपासप उरकत बघा. हा फक्त कारखाने आणि कंपन्या यांची नेमकी नस कुठे आणि कशात आहे हे एकदा सापडलं की संपलं. हा मग आमच्या ऑफिस मधल्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग साठी तुमच्याच हाताखाली ठेवायला. तुम्ही माझी फार स्तुती चालवली. मी एकदा काय काम केलं नीट बघून घ्या, मग कौतुक करा. नाही त्याची काही गरज नाही, माणसं पाहिल्याबरोबरच ओळखतो मी. दॅट्स इट, दॅट्स फाईन. पण या बाईंना मात्र या ग्रहस्थांना ओळखायला थोडा वेळ लागतोय खरा. कशा भरू ना डॉक्टर, त्याचं एक गणित आहे वाटतं. ऑफकोर्स गणित एकच. बरोबर 36 तासापूर्वी तुम्ही पहिल्यांदा मला, नंतर या सद्रहस्थांना या हॉटेलमधून हुसकावून काढायला निघाला होता आणि आता बरोबर त्याच वेळेला आउट ऑफ द वे जाऊन मदत करत आहात. तात्पर्य? तात्पर्य काही नाही, तुमची गोष्ट वेगळी यांची वेगळी. एक्झॅक्टली, प्रत्येकाची गोष्ट वेगळीच असते भाईसाहेब, पण तो करता करविता एकच असतो, त्याच सूत्र कळायला हवं. लवकरच कळ. भाईसाहेब खरंच तुमचे आभार कसं मानायचं? दयानंदजी, आभार मानण्यासारखं मी विशेष काहीच केलं नाहीये. नाही नाही, तसं म्हणू नका. मी कुठला कोण, तुम्ही कोण, मी सहज तुम्हाला शब्द टाकतो काय आणि तुम्ही इतक्या तत्परतेने साध्या गोष्टींना इतका गूढ रंग देऊ नका. नाहीतर हे डॉक्टर जन्म मरण्याच्या फेऱ्यात येऊन सोडतील तुम्हाला आणि मला. बर बाबा, आमचं बोलणं विसरू द्या. अरे तुम्ही काहीतरी मुद्द्याचं बोला, नमना खालील घडावर तेल वाया चाललंय. डॉक्टर, तुम्हाला नेमका कोणता मुद्दा हवाय ते काही मला ठाऊक नाही. पण दयानंदजी, तुमचं हे काम मी अंगावर घेतलं त्याचं एक कारण म्हणजे इथले माझे अकाउंट सगळे तपासून झाले होते, मी रिकामीच होते. दुसरं कारण म्हणजे ही अकाउंटची ब्रँच माझ्या खास आवडीची आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं कारण, नवीन नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेण्यात तुम्ही कामगार कल्याणाची जी जिद्द बाळगली ना, त्याबद्दल मला खूप आदर वाटतो. आणि चौथं कारण? चौथं कारण ते नाही हा मला माहित, पण मला माहितीये ना. बर, कोणतं कारण? काय माहिती, बागकामाची मला आवड आहे, तशी थोडीशी माहिती सुद्धा आहे. पण काल बीज पेरलं की लगेच आज माती उकरून कोंब वर आला का नाही हे बघण्याची माझी पद्धत नाहीये. अहो कोंब आपोआप वर येईपर्यंत मी थांबू शकतो की? हे बघा, हे गृहस्थ मध्ये तसं सस्पेन्स काय बोलतात? काही नाही साहेब, तुमच्या रूम मधल्या लाईट ची दुरुस्ती झाली आहे. ओके समाज, मग त्या तिथल्या फाईल्स बिस्की सोडा सगळं वर पाठवा. मॅडम तुमच्या या नोट्स वाचून करतो अगोदर, कारण नातवानींचा फोन येणार. आय मस्ट बी वेल प्रिपेअर्ड. ओके डॉक्टर, ओके. अरे ईश्वरा,
अरे फायल्स आणि हे सगळं घेऊन जावर ते हा सगळं पोहोचवतो साहेब तुझ्या खोलीत सवे साहेबांच्या खोलीत जाऊ दे की बाई साहेब आता कशाला पुन्हा पुन्हा तेच तेच काढताय अहो डॉक्टर साहेब अजून तो कंपाऊंड मध्ये हिंडतोय मामा तुमची चौकशी करत होता समजले माझे तुम्हाला एक बोड घाल त्याचं उत्तर मी तुम्हाला सांग अर्थात त्याचा योग्य तो खुलासा जर तुम्ही केला तर तुम्हाला नोकरी कुठे आणि कधी मिळणार आहे मी निश्चितपणे सांगा मग सांगा तुमचं कोडा वाटलं तर त्या नेमिनाथला सुद्धा मदतीला घ्या तोही रविराजांच्या खोलीत बसलाय त्याला हेच कोडा हा हेच कोडा तर कविराज म्हणतात ज्ञानोश्रीपती सत्तावीसातून नऊ गेले खाली उरले किती सत्तावीसातून नऊ गेले म्हणजे मोठं मोठं तसं नका उत्तर 18 चुकीचं आहे उत्तर आहे शून्य 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 ते कसे काय त्याचाच तो खुलासा तुम्ही करायचा आहे चला 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 विचार करा बसू नका चला वर चला काय भाई साहेब आमचा कोडा ऐकून तुम्ही सुद्धा चक्रावला असाल ना हा ज्ञानोश्रीपती कोण आणि सत्तावीसातून नऊ गेले खाली उरले शून्य याचा अर्थ काय डॉक्टर काय अगं मराठी खानदानात जन्मलेली हाडाची मराठी मुलगी असतो आणि माझ्यासारख्या निर्वासिताला मराठी भाषेतले संकेत म्हणी विचारतेस निर्वासित कोण डॉक्टर तुम्ही निर्वासित काय मी मराठी खानदानात जन्म घेतला असताना तरी माझ्या मागच्या दोन पिढ्या या लाहोर मध्ये गेलेल्या काय असे काय बघते काय छुपा पाकिस्तान नाही मी कोणी तसं नाही मला म्हणायचं पण बस बस समजावून सांग तुला बस ज्ञानोश्रीपती म्हणजे ज्ञानवंतांनो आणि श्रीमंतांनो 27 नक्षत्रातून पावसाळ्याची 9 नक्षत्र कोरडी ठणठणीत गेली खाली काय उरेल उभ्या आयुष्यातून प्रेमाचा उलावा सुकून गेला खाली काय उरेल वैराण रखरख असं थोडक्यात हे कोड माझ्यासाठी होत तर नाही नाही दॅट्स नॉट द पॉइंट तुर्तास मला संभाजीराजे आणि नेमिनाथ इथे नको होते कारण वेळ खूप थोडा आहे यापुढे पाठोपाठ एक घटना घडणार आहेत आणि म्हणून त्याच्या आधी तुझ्याशी मला बोलायचं आहे माझ्याशी म्हणजे कशाबद्दल तुझा काय तर्क कशाविषयी रविराज आणि प्रफुल्ल यांच्या बद्दल आणि तुझ्याविषयी सुद्धा माझ्याविषयी माणी बेटी तुझी राहण्याची खोली बघून आलोय मी आता पाहण्यासारखा काय त्याच्यात एक बेड एक बॅग आणि चार भांडी बस बघितलंय मी अरे पण तुझ्या वडिलांच्या आलिशान बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये तू अशीच राहतेस का हे सगळं मामाने सांगितलेलं दिसतंय नाही दॅट्स नॉट द पॉइंट काय आई वडिलांचा विरोध पत्करून तू अशोकशी लग्न केलंयस आणि अशोकच्या शेवटच्या दिवसामध्ये गरिबी आणि हाल अपेष्टा सोसले आहेस शेवटी अशोकला जे मिळालं तेवढ्यावरच माझा अधिकार आहे डॉक्टर हो पण हे असं बघून तुझा अशोक परत येणार आहे सांग नाही असं जीवन जगून तुझा अशोक परत येणार आहे अगं त्याचा मृत्यू ही त्याच्या जीवनाची सीमारेषा होती आता जिवंत माणसाला त्याच सीमारेषेवर पाय घासत राहण्यापेक्षा संपवून टाकणार स्वतःच आयुष्य पण ते तसं संपत नाही मला दिसतंय तुझ्यासमोर सुंदर समृद्ध आयुष्य पडलेलं आहे अगं किती दिवस दुःख उगाळून बसणारेस तू तुम्ही काय सांगताय मला पुरतं समजलं नाही एवढ्यात कळणार नाही पण मी जे सांगेन त्याच्या आधी हे छातीशी कवटाळून ठेवलं दुःखाचं गाठोडा भिरकावून दे नीट आहे तुझ्या उपस्थितीत दयानंदांनी इथे येणं हा निव्वळ योगायोग नाही तो नियतीचा संकेत आहे तुम्ही भलतीकडेच भरकटताय भरकटण्याचा अधिकार तुला मला नाही आहे जसा तो रविराज आणि प्रफुल्लाला त्यांचं प्रकरण मात्र जास्तच पुढे चाललंय आणि आता तर धावतच सुटणार आहे बरोबर 100 वर्षापूर्वी याच ठिकाणी राजे विक्रमसिंह आणि मास्टर रत्नकांतचा खून केला होता उषादेवीने मागच्या वेरीत उडी मारून आत्महत्या केली राजे पदच्युत झाले आणि वेडाच्या भरात शेवटी तरी स्वतःवर गोळ्या झाडल्या जे आता घडतंय ते घडले आणि त्यापुढेही यापुढेही असंच घडणार आहे पण ते घडू नये यासाठी माझा आटा मिटा त्याच बाबतीत तुझी मदत मला आली पण माझी कसली मदत होणार सांग त्या काळात युवराजांचा सांभाळ करण्यासाठी इटालियन गव्हर्नर होते मिसेस नोबल राजांचा तिच्यावर विश्वास होता तिच्याविषयी आदरही होता आणि कदाचित कदाचित एक अव्यक्त प्रेम भावना महाराजांनी जर त्यावेळी मिसेस नोबल ऐकलं असतं तर हा सगळा अनर्थ टाळला असता त्या मिसेस नोबल म्हणजे एक्झॅक्टली तीही तुझ्याच वयाची होती तिचाही नवरा असा सकाळी वारला होता ती सुद्धा राजवाड्याच्या आउटहाऊस मध्ये असंच खडतर आयुष्य जगत होती डॉक्टर हे तुम्ही काय सांगताय
माणिक बेटी तुला म्हटलं होतं योग्य वेळेत सगळ्या गोष्टी सांगेन ती योग्य वेळेत ठेपलेली आहे. आत्ता जर विचार करून तू नियतीशी लढत दिलीस तर आपण निश्चित यामध्ये विजय मिळवू शकतो. नीट ऐक, रविराज आणि प्रफुल्ला आता टायगर स्लीप पॉइंट वर गेलेत, दयानंदजी आता खाली येतील, तू त्यांच्याशी बोल. रविराज आणि प्रफुल्ला यांच्याविषयी तू त्यांच्याशी बोल. आपण ते झाडे केल्यासारखं होईल ना? तीन आयुष्य आणि हजारोंची रोजीरोटी वाचणारे माणिक बेटी, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मला उशिरा कळल्या म्हणून तो अर्थ मी टाळू शकलो नाही. त्या राज्याचा दिवाण असूनही होय माणिक बेटी, अगं त्यावेळी त्या राज्याचा दिवाण तरी होतो, पण आज ते मी आगंतुक आहे. इथं माझ्या नात्या गोट्यात कोणी नाहीये. पण आज माझ्या नात्याचं तर इथे कोण आहे? फॅन्टास्टिक मॅडम, यू आर सिम्पली ग्रेट. तुम्ही नोट्स वाचले? अहो नुसते वाचले नाही तर नातवानींशी बोलताना तुमची सजेशन्स वापरली सुद्धा. चकित झाला नातवान, उगाड्याने आपल्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स मान्य केल्या. फाईन, खरंच तुमच्या उपकारांची फेड कशी करायची? दयानंदजी प्लीज प्लीज ही उपकारांची भाषा करू नका. नाही नाही नाही, तसं म्हणू नका. दुसऱ्या एखाद्या सीए ने याच कामासाठी काही लाखांचं बिल पाठवलं असतं माझ्या. अहो काहीतरीच काय, माझ्या सूचनांचा तुम्हाला काही उपयोग झाला यातच मला समाधान आहे. दॅट्स रिअली नाइस. इन्सिडेंटली तुमचे पती अशोकराव रेनबो कलर केम मध्ये काम करत होते, तेव्हाची सगळी रेकॉर्ड मी मॅनेजरना तपासायला लागलो. अशोकरावांचे जे जे फॉर्म्युले आम्ही आस्थागत वापरले त्याचं कंपन्सेशन तुम्हाला मिळेल आणि ते मिळायला. पण त्यामुळे माझा गेलेला अशोक मला परत मिळेल. आय एम रिअली सॉरी मॅडम, पण माझ्या हातात जे आहे ते करणं माझं कर्तव्य. मॅडम तुम्ही रक्कम स्वीकारा, मला कल्पना आहे तुम्हाला पैशाची गरज नाही, मला बरं वाटावं. आय रिअली वॉन्ट टू मेंटेन दिस रिलेशन. आणि आणि पुन्हा पुन्हा सल्ला मागण्यासाठी येणारच आहे की मी तुमच्याकडे. माझ्या आवडीचंच काम आहे ते. नाही मॅडम, आवडीच्या पलीकडे कर्तव्य म्हणून तुम्ही आपल्या कंपनीचं काम ऍक्सेप्ट करायला. आपल्या कंपनीचं? ऑफकोर्स, आपल्या आमच्या उद्योग समूहामध्ये तुम्ही एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे. विनंती समजा वाटलीस. मी आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, माझी योग्यता नाही आहे तेवढी. तुमची योग्यता माझ्या अनुभवी मेंदूला ठरवू द्या. मला माणसांची चांगली पारख आहे मॅडम. आयुष्यात फक्त एकाच माणसाच्या बाबतीत चुकलोय मी. कोण? प्रफुल्ला, माझी बाय. बट जस्ट फॉरगेट अबाउट दॅट. मॅडम तुम्ही ऑफर स्वीकारा, आपले टॅलेंट्स या असल्या कामांमध्ये वाया घालवू नका. आय रिस्पेक्ट यू, दॅट्स वाय आय एम टॉकिंग टू यू. खरंच 10 वर्षापूर्वी भेट व्हायला हवी होती आपली. काय? दोघांची आयुष्य खूप वेगळी झाली असते. प्लीज प्लीज दयानंदजी असं चुकूनही बोलू नका. हो, मनात येईल ते बोलून टाकण्याचं आणि ऐकल्या ऐकल्या हुरळून जाण्याचं. आपल्या दोघांचंही वय नाही आहे, म्हणजे मला देखील विचार करावा लागेल असतं. इट्स ओके, टेक युअर ओन टाइम. पण मॅडम तुम्ही ऑफर स्वीकारायला हवी, कारण तुमच्यामध्ये खरंच ती गुणवत्ता आहे. मला ठाऊक आहे दयानंदजी, पण तुम्हाला सुद्धा त्या बाबतीत तुमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर बोलावं लागेल आणि मुख्य म्हणजे तुमच्या पत्नी बरोबर. तिचा काय संबंध, तिला काय कळतात धंद्यात? कळत नसेल ही कदाचित, पण तुमची पत्नी म्हणून अर्धांगिनी म्हणून तरी. ईश्वरा बनलाज बर्फ आणि सोडा ना. तुम्हाला राग आला का माझ्या बोलण्याचा? सॉरी, म्हणजे तसा असेल तर. नाही, तुमच्या बोलण्याचा नाही, स्वतःचाच राग आला मला. स्वतःच्या एका मूर्ख निर्णयाचा राग आला. मनातला राग शमवण्यासाठी किंवा खूप काम करण्यासाठी
दारूचा आधार का घ्यावा लागतो माणसाला? स्वतःला समजतो तेवढा कणखर नसे नाही. तसे नसते तर नाथवाणीची पेपर मिल टेक ओव्हर करण्याचं धाडस तुम्ही दाखवलंच नसतं दयानंदजी. आणि म्हणूनच वाटत व्यसनाचा हा सोपा मार्ग तुम्ही पत्करू नये. साहेब परत घेऊन जातो ग्लास. साहेब घेऊन जा परत. तुमची ऑफर मी ऍक्सेप्ट केली आहे दयानंदजी. प्लीज थँक्स म्हणू नका. आज प्रथमच अशोक बरोबर चर्चा न करता मी एवढा मोठा निर्णय घेतलाय. तुमचा अशोक खूप भाग्यवान होता मॅडम, कारण त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली. या बाबतीत मी मात्र करंट आहे. आय एम सॉरी, पण हा तुमचा खाजगी प्रश्न आहे दयानंदजी. खाजगी? गेल्या 24 तासात आमच्या मधले अनेक प्रेम प्रसंग पाहायला आणि ऐकायला मिळालेच की तुम्हाला. हो, पण तुमच्या पत्नीची देखील काही बाजू असेलच ना. त्या तरुण आहेत, देखणे आणि मठ्ठ आहेत. आमच्या ऑफिस मधल्या एका गरीब कारकुनाची केवळ 12वी नापास मुलगी. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर केवळ दयाबुद्धी म्हणून मी हिला ऑफिस मध्ये टायपिस्टची नोकरी दिली. पुढे अवघ्या 2 महिन्यातच आमच्याच एका प्रॉडक्टच्या ऍड एजन्सीने ऍड एजन्सीने मॉडेल म्हणून तिचीच निवड केली. छान दिसली ती, कारण छान होतीच ती. खूप कौतुक केलं मी तिचं. पण त्यावरून ही 20ची मुलगी 40ची दयानंद कोलारकरच्या प्रेमात पडली. मी समजावलं तिला, बरोबरीनं समजावलं, पण हट्टच धरून बसली. अर्थात माझाही पुरुषी अहंकार सुखावला होताच. केलं लग्न. वयातलं हे एवढं अंतर पुढे कधी कधी संकटांना जन्म देत. येस, हेही सांगितलं होतं मी तिला. पण ठीक आहे, अजूनपर्यंत तरी तशी काही वेळ आलेली नाही, कारण चैन, पार्ट्या आणि पर्यटन या पलीकडे प्रफुल्लाचा मेंदू चालतच नाही. पण पुढे? पुढे काय? असं नाही, तुम्ही प्रफुल्लाकडे दुर्लक्ष करता कामा नये. एक सौंदर्य सोडलं तर तिच्याकडे लक्ष देण्यासारखं काहीही नाही मॅडम. हो, पण तरी देखील मला असं वाटत कि जाऊ दे. नाही बोला, तुम्ही सांगाल तसं वागण्याचा प्रयत्नही करून पाहिजे. बोला. म्हणजे मला असं म्हणायचं होत कि जाऊ दे, तुमच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ केल्यासारखं होईल. तेच करतय पुन्हा. कशाबद्दल बोलताय तुम्ही? लोक सत्य पोचवण्याची ताकद आहे तुमच्यात. तुम्ही काय सांगणार त्याचा अंदाज आलाय मला. हरभक्कन पुरुष आहे मी. उद्या माझी बायको कुणाचा तरी हात धरून पळून जाणार आहे हेच तुमचं भविष्य असेल तर ऐकून ठेवा. अशक्य हे होऊ देणार नाही. ते दयानंद कोलारकरच्या बायकोला पळवून नेणे इतकी मला ऐकू होतं छाती. मिस्टर दयानंद, काळ बदललाय. तुम्ही जबरदस्ती त्याला घरामध्ये डांबून नाही ठेवू शकणार. ती दोघं जण काही चोरपणाने पळून जाणार नाही. ती इथे येतील, घटस्फोटाविषयी मागणी करतील, आणि तुम्ही नाही म्हणाल तर तुमच्या डोळ्यात बाजरोसपणे निघून जातील. थँक्स अ लॉट डॉक्टर, तुम्ही वेळीच मला सावध केलं. मिस्टर दयानंद, तुम्ही अविचारावरही काही करावं यासाठी मी सांगितलं नाही. तुम्ही शांत बसा, या विषयावर बोलूया. नाही, त्याची काही गरज नाही. फक्त इथला टायगर स्लीप पॉइंट कुठे आहे आणि तिथे जायचा रस्ता कुठला एवढंच मला सांग. मी तो पॉइंट पाहिला देखील नाहीये. मी फार पूर्वी बघितला त्या, पण रस्ता मला आठवत नाहीये. मी शोधून काढू शकतो. माझी बायको खूप हुशार आहे डॉक्टर. मोबाईल स्विच ऑफ आहे. तेही मी शोधून काढू शकतो. एक्सक्यूज मी,
बोलतो काय कुठे आहात कुठे तुम्ही टायगर स्लीप नाही प्रफुल्लाचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता म्हटलं दरीत फेकून बिकून दिला की काय माझ्यावरच्या रागात नाही तिला फक्त एवढंच निरोप सांगा संध्याकाळी आमची गाडी येते तोपर्यंत परत थँक्स अ लॉट थँक्स अ लॉट सो टायगर स्लीप मिस्टर दयानंद सारं जाण्यासारखा रस्ता नाही तुमच्याकडे वाहन देखील नाही डोंट यू वरी अबाउट दॅट डॉक्टर मिळेल ते वाहन वाटेल ती किंमत मोजून मिळेल मी अभिनंदन करणारे मॅडम त्यांचं अभिनंदन बायकोने प्रतारणा केल्यावर खचित झालेला नवरा दुसरं काय करू शकणार आहे प्लीज मिस्टर मला थांबण्यासाठी आता वेळ नाहीये साहेब गाडी घेऊन आलो अरे हरिप्रसाद जसा नेमक्या वेळी देवासारखा इथला टायगर स्लीप पॉइंट कुठे आहे तुला माहिती होय साहेब टॅक्सीवर असताना कित्येक प्रवाशांना घेऊन गेलो मी त्या पॉइंट वर दॅट्स फाईन तू थांब मी आलोच पारसमाने बेटी या हरिप्रसादला गाडी सकट हजर करून नियती नकसा गाव साधला येते हरिप्रसाद होय साहेब अरे हरिप्रसाद तुझं तुझ्या साहेबांवर प्रेम आहे करा म्हणजे काय असा धनी दुनियेत मिळणार नाही मग मला सांग तुझ्या साहेबांच्या अंतर काही चूक घडून काही भयंकर कृत्य घडून असं नाही वाटत तुला मी काय सांगतो नीट आहे तुमच्या भाई साहेब कुणाबरोबर तरी टायगर स्लीप पॉइंटवर गेलेत आणि तुझे साहेब भयंकर काहीतरी करण्याच्या विचारात आहेत आता तूच त्यांचा थाप आहेस पण म्हणजे आता मी तू अतिशय हुशार ड्रायव्हर आहेस आता घाटातून वर येताना बैलगाडी ट्रक याच्या बरोबर मधून तू गाडी काढलेली आहे तुम्हाला असं बोलत बसू नको ताबडतोब गाडी पेट्रोल भरण्यासाठी किंवा टायगर स्लीप पॉइंटवर घेऊन आपण जाय तो डॉक्टर आता येस मी माझी पहिली खेळी खेळलोय डॉक्टर तुमच्या प्रयोगात आणि प्रयत्नात काही काही तथ्य नाहीये नाही माणी बेटी पुढे एकदा तसंच घडणार आहे डोंट लूज युअर नर्व पहिली लाट फुटून माघारी गेली दुसऱ्या लाटेला तोंड द्यायचं ठेवा हरिप्रसाद 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 पेट्रोल भरण्यासाठी गेलाय एवढ्या बुद्धू लेखाचा सातारा पेट्रोल भरताना नसतं तो पेट्रोल भरायला गेलाय वस्तुस्थिती आहे आपण बसा आपण शांतपणे बोलूया बोलण्यासारखं सगळं बोलून झालंय डॉक्टर आता कशासाठी आणि काय बोलायचं बोलू मिस्टर दयानंद तुम्हाला सर्व नशापासून वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करतोय मी तुम्ही कोण तुमचा बोला काय संबंध मिस्टर दयानंद धावते वाहनापुढे अजाणपणे राहणारा बालकाला रस्त्यावरचा कोणी एक माणूस झेप टाकून वाचवतो तो त्याचा नातेवाईकाचा संबंध असतो म्हणून नव्हे माझा नाश झाला तरी माझ्यामध्ये येणार कोणी येत नाहीये डॉक्टर हे खरं नाही आणि तुम्हाला पक्क ठाऊक आहे तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कर्तव्यावर हजारो जाणारे माणसं आहेत मजूर आहेत त्यांचंही आयुष्य नष्ट होणार आहे पण या क्षणी तरी तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करायला हवा माझा कसलाय विचार डॉक्टर मला तर जगण्याची इच्छा सुटलेली नाही मेलो की सुटलो हा पण असा एकटा म्हणणार नाही मेलो की सुटाले भ्रमात राहू नका मिस्टर दयानंद तुम्ही पुन्हा जन्म घ्याल आणि पुन्हा पुन्हा सगळं हे असंच घडत राहील इतकं ठामपणाने तुम्ही कशाच्या जोरावर सांगता डॉक्टर कुडमुळे ज्योतिष नाहीये मी सुद्धा शास्त्रज्ञाने शिवपाचे गप्प मारण्यासाठी आलो नाही मी इथं हे इथं घडणार आहे मला पक्क ठाऊक होत आणि म्हणूनच मी इथं आलोय तेव्हा जन्म जन्मांतरी प्रमाणे नियतीच्या हस्त बावलून तुम्ही कुत्र्यासारखे म्हणणार आहात त्या माणूस म्हणून धैर्याने तोंड देऊन जगणार आहात एवढंच मला सांगा बावलून मेला तर पुन्हा पुन्हा मरण्यासाठी वारंवार तुम्ही जन्म घेणार आहात आणि माणूस म्हणून धैर्यानं तोंड देऊन जगला तर या जन्मेत तुम्ही भरपूर जगणार आहातच पण यापुढे जन्म मरणाच्या केविल वाण्या फेऱ्यातून तुमची मुक्तता होणार आहे आता मला सांगा मिस्टर दयानंद तुमचा काय विचार आहे डॉक्टर केवळ तुम्ही सांगता म्हणून जन्म मरणाच्या या भारूड कथेवर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही तुमच्या बोलण्याला प्रत्यक्षाचा काही आधार आहे दयानंदजी काल दोघ तुम्ही वाद जा वेळ तास बोलवीन तुला मी मिस्टर दयानंद तुम्हाला प्रत्यक्षाचा आधार हवाय ना मागे वळा जस्ट अराउंड आणि भिंतीवरचं चित्र बघा यातल्या व्यक्तींची ओळख पडते का ते बघा आय से बघा काय प्रकार आहे डॉक्टर मी
आणि ही प्रफुल्ल, बट दॅट्स रिडिक्युलस. कुणाचं चित्र आहे आणि हे पोशाखही असं राजा विक्रमसिंह यांच्या विवाहाच्या वेळेला काढलेलं चित्र आहे. याच राजा विक्रमसिंहाने मास्टर रत्नगडांचा खून केला होता. खून कशासाठी? कारण तो उषा देवीना घेऊन पळून जाणार होता म्हणून. आता मला सांगा मिस्टर दयानंद, तुमचा काय विचार आहे? त्यात विचार काय करायचा डॉक्टर? कोणी एक क्षुल्लक माणूस माझी तरुण सुंदर बायको माझ्या डोळ्यासमोर पळवून नेत असा, मी काय हात बांधून स्वस्थ बस? तुमच्या सुंदर आणि तरुण बायकोला घ्यायला भुकड माणसाने पळून द्यावी ती का तुमच्या तिजोरीतली नोटांची चवड आहे का सोन्याची लगड आहे? अहो तिलाही तिचं आयुष्य आहे, तिला तिचं मन आहे, तिला अस्तित्व आहे. जरा पुढच्या परिणामाचा विचार करा मिस्टर दयानंद. हा विचार तिने करायला हवा, त्याने करायला हवा, तुम्हीही करायला हवात. श्रेष्ठपणे दुसऱ्याला विचार करण्याचा सासूद उपदेश देणं फार सोपं आहे डॉक्टर, पण माझ्या दुःखासारखं प्रचंड भयानक आणि लाजीरवाणं दुःख नॉनसेन्स. प्रचंड भयानक लाजीरवाणं वगैरे दुःख तुम्ही दुरुच ना बघितलेलं नाहीत. खरं सांगायचं तो दुखावा तो तुमचा अहंकार. प्रेमभंगाच्या यात्रा किती दारुण असतात हे कळण्यासाठी सर्वस्व उधळून आधी कुणावर तरी प्रेम करावं लागतं जे आयुष्यात तुम्ही कुठल्या स्त्रीवर कधी केले नाहीत. खिशातल्या नोटांचं बंड चोरलं गेल्यानंतर धनाच्या चेहऱ्यावरचा जो सडफडा, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही स्वतः कोणतं दुःख भोगलंय? मी कोणतं दुःख भोगलंय? मी कोणतं दुःख भोगलं नाही ते विचारा गुरवजींना. मी काय दुःख भोगले त्याची कल्पना तरी तुम्ही करू शकता का? अरे भारताच्या फाळणी सवयावर राहुलला उड्यांना दंगलीमध्ये माझं घर दार उद्ध्वस्त झालं, माझ्या बायको मुलांची कत्तल झाली, माझी इन्स्टिट्यूट उद्ध्वस्त झाले, सगळे दुर्मिळ ग्रंथ संग्रह जळून फसफसात झाले, माझे सहकारी मारले गेले, माझे विद्यार्थी मारले गेले. दुर्दैवाने मी केवढा जिवंत राहिलो कारण त्यावेळेला मी परदेशात होतो ना. काय सांगताय? केवळ दुःखाचं नाव काढलं पण बोलणं भाग पडलं. एरवी दिसेल त्या कुंडामध्ये स्वतःच्या दुःखाचं अस्थिविसर्जन करण्याची पद्धत नाही माझी. हा तर विचार भाव तर एवढाच केला होता की जगातील ज्ञानवंतांनी मधमाशीप्रमाणे थेंबा थेंबाचं ज्ञान घोळाघोळ एखादं मोहळ हो करावं आणि एका वेड्या नमुदाने सत्तेच्या लालसे बाई ते भस्मसात करावं हा या मूर्ख आणि मठ दुनियेचाच नव्हे तर अंधळ्या आणि बहिऱ्या नियतीचा सुद्धा नियम आहे. पण मी काय विचार म्हणताले तरी अशा गघोर अन्यायासमोर शरणागती पत्करता कामा नाही. नो नेव्हर. आणि म्हणूनच दैव काय नियती काय हे जाणण्यासाठी भविष्याच्या छातावर उभारून पुन्हा अभ्यासपूर्व उपयोग करायलोय. आता मला सांगा दयानंद, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार आहात? माझ्या कन्यतीच्या? तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे डॉक्टर? तुम्हाला माझ्याकडून काय हवं? मला तुमच्याकडून दोन गोष्टी हव्यात, द्याल. मी व्यापारी माणूस आहे डॉक्टर, राजा हरिश्चंद्र नाही. नेमकं काय हवंय ते सांगा आणि मगच शब्द मार. मला तुमची 15 मिनिटं आहेत. या 15 मिनिटात मी फक्त बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकणार आहात. ठीक आहे, दिली. पण 16 मिनिट तुम्हाला मिळणार नाही डॉक्टर, मी उठून चालायला लागेल. कदाचित 14व्या मिनिटालाच मी तुम्हाला मोकळं करेन. आणि दुसरी गोष्ट, आपलं बोलणं संपेपर्यंत तरी निदान तुमच्या खिशातलं भरलेलं रिव्हॉल्वर माझ्याकडे द्या. डॉक्टर हेही तुम्हाला आधीपासूनच ठाऊक होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये शिरणारा डॉक्टर पेशंटचे केस पेपर्स वाचून आज जातो, जन्मकुंडली बघून नाही. यु आर अ फॅन्टॅस्टिक मॅन डॉक्टर. क्षणभर रिव्हॉल्वर विसरा, जस्ट कॉन्सन्ट्रेट आणि मी काय सांगतो ते नीट ऐका. Thank you.
तेव्हा अशीच खडत आलेली आहे. गाण्याला झोपलेलं जनावर सारखे आपण सगळे नियती दाखवून दिलेली चाकोरी तुडवीत गुलामासारखे त्या चक्रात फिरतो आहोत. कोणी एकानं तरी सगळी ऊर्जा एक बनवून हे नियतीचं चोखड फिरकावून द्यायला हवं ध्यान. बस मला वाटतं 13व्या मिनिटालाच मी तुम्हाला मोकळं केलंय. थँक्स अ लॉट डॉक्टर. ती 13 मिनिटं ही असह्य झाली होती मला. हा तुमच्या दृष्टीने मी नियतीला शरण जात असे नाही, पण माझ्या दृष्टीने हा न्याय्य निर्णय. कुणी एक सामान्य स्त्री केवळ हट्ट म्हणून दयानंद कोलारकरशी लग्न करते काय आणि मग तिला वाटलं म्हणून त्याला सोडून पळते काय? सॉरी, लग्न संस्था म्हणजे तिच्या हातातलं फिरफिर नाही, ते हवा येईल त्या दिशेनं तिनं फिरवा. आपल्याच विजयाशी स्वतःचाच हट्ट पुरा करणार असेल तर मग तिच्या आणि त्याच्या सकट सर्वनाशाला सामोरं जाणं मला भाग आहे. आय नॉट टेक इट लाईन डाऊन डॉक्टर. नो नेव्हर. तत्वाबद्दल माधार नाही, तडजोडही नाही. माझं बोलणं संपलं डॉक्टर. माझं रिव्हॉल्वर मला परत द्या. याचा अर्थ एकच आहे मिस्टर दयानंद, की जन्मजन्मांतरीच्या घटनाच पुन्हा पुन्हा घडतात असं नाही, तर माणसं सुद्धा पुन्हा पुन्हा तसाच विचार करतात. आय डोंट केअर. माझं रिव्हॉल्वर. आय ऍक्सेप्ट माय डिफीट. नाही असू देत हातात हात. ते परोक्ष, ते प्रत्यक्ष. खरं, कारण आता हे प्रत्यक्ष बोलायचंच होत. प्रफुल्ला, शरम लज्जा शब्द कधी ऐकलीस? शरम? कशाची शरम? प्रेम केलं याची? प्रेम? 10 वर्षापूर्वी माझ्याशी लग्न करताना तुझ्या मनात काय? 10 वर्षांपूर्वी तुम्ही कसे होतात हे आठवत तुम्हाला? त्यानंतर चालायला पायाखालची जमीनही पुरेल अशी झाली. बायको नावाच्या हाडा मासाच्या बाहुलीला सोन्याचा पिंजरा दिला की बस. विसरू नकोस, तो पिंजरा तू स्वतःहून मागून घेतलायस. खरं, पण आता मला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचंय. देर इज नो ऑप्शन मिसेस दयानंद. तुझं प्रेम 2 दिवसात बसून 2 दिवसांनी उडतही असेल, पण या दयानंद कोलारकरच्या इब्रतीचा इमला असा 4 दिवसात उभा राहिलेला नाही. पण माझं तुमच्यावर प्रेम नसेल तरीही तुम्ही मिसेस दयानंद कोलारकरच आहात. कुणा एका गरीब कारकुनाची पोर कुणाचाही हात धरून पळून गेली तर ती बातमी होत नाही, पण मिसेस दयानंद कोलारकर हे नाव बातमीच आहे. आणि अशी कुठलीही बातमी तयार होण्याआधी मी कोळ्या घेईन तुला. मिसेस नोबल. कोण मिसेस नोबल? सॉरी, मी भूतकाळात गेलो होतो. मला माझं वर्तमान काळ माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे दयानंद. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, मला डिवोर्स द्या तुम्ही. तिलाही असता जर मी जुलूम जबरदस्तीने तुला माझ्या आयुष्यात ओढून आणलं असतं तर. मान्य, मी हट्टाने तुमच्याशी लग्न केलं, तुमच्या प्रेमात पडले होते मी. प्रेम हा शब्द किती अर्थाने वापरतेस? नसले ते प्रेम, एका वेगळ्या आयुष्याविषयी, वेगळ्या परिस्थितीविषयी किंवा कदाचित एका वेगळ्या पुरुषाविषयीचं आकर्षणही असेल ते. पण आज रविराज मुळे मला प्रेमाचा अर्थ कळलाय. तुला तो इतक्या उशिरा कळला म्हणून तू माझी प्रतिष्ठा, माझा नवलौकिक निरर्थक ठरवायला निघालीस. उद्या ही बातमी कुठल्या शब्दात छापून येईल याची कल्पना तरी आहे तुला? पण तुम्ही स्वतःहून डिवोर्स. नाही बघ, भविष्य कोणी नियती ठरवत नसते, ते आपलं आपणच निवडत असतो. आणि 10 वर्षापूर्वी तू ते निवडलंय. स्पीक आउट मिसेस नोबल. प्रफुल्ला नाही जाईल, वर रूम वर जायचंय, सामान आवरायचं, तासाभरात निघतोय आपण. तुम्ही एकटेच निघताय. प्रफुल्ला, रिव्हॉल्वर मी 6च्या 6 गोळ्यांसकट परत न्यायचं की त्यातली एक गोळी इथे झाडून न्यायचं हे तू ठरवायचं. दयानंद प्लीज. नाही रविराज, आता मला माझ्या जीवाची पर्वा नाही. मीही माझ्या मरणाला घाबरत नाही प्रफुल्ला.
अगं दोन दिवसात दोन जन्मांचं प्रेम दिलंयस तुम्हाला आणि त्याच्या बदल्यात मी तुला मरण देऊ? नाही प्रफुल्ल, नाही. अगं पाप आहे ते. तू आत्ता तरी निदान या क्षणी तरी यांच्या बरोबर परत जा. परत जाऊ या निर्दयी माणसाबरोबर? परत जाऊ? हा निर्दय होताच रे, आता तो माणूसही राहिलेला नाहीये. नरभक्षक जनावर आहे. नियतीचा नेम चुकवण्याचा माझा हा शेवटचा प्रयत्न होता नसतो काय? आता या गोळ्यांवर तुम्ही कोणाचंही नाव लिहू शकता. अगदी माझं मीही मरणार तयार आहे. थांबा दयानंद, एखाद्या गोळीवर माझंही नाव असेल. नव्हे मघाशी ते होत, तुम्ही रिव्हॉल्वर झाडल्यावर त्यात गोळ्या सुटल्या असल्या तर ती देखील एक बातमीच झाली असती ना. स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त झालेला माणूस या असल्या कारणाशिवाय रिव्हॉल्वर हातात घेत नसतो. पण हे तुमच्या बाबतीत कसं शक्य आहे दयानंद? ज्या माणसाने अनेक गरिबांच्या आयुष्याला आकार दिला त्याचं आयुष्य असं वळवाच्या पावसानं ढासळणं इतकं ठिसूळ असू शकेल? सांगा ना. प्रफुल्लाच्या मरणानं रविराज दुःखी होतील, पण उद्या तुम्ही आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे राहाल त्या क्षणी तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांना जन्मठेपेची शिक्षा होईल. त्यांच्या बरोबर असतील त्यांच्या बायका, त्यांची निष्पाप मुलं. विचार करा, एका गोळीने किती माणसं मरतील? मला निर्दय नरभक्षक जनावर म्हणाली ना तू. ठीक आहे, सिद्धच करून दाखवतो. पण आपण माणूस आहोत हे सिद्ध करणं जास्त कठीण असतं दयानंद. आणि कठीण काम करायला कर्तबगार पुरुषांना आवडतात. एम आय राईट? कोणाचा जीव काय सहज घेता येतो हो, पण एकदा जीवाला जीव देऊन तर बघा. आणि तुम्हाला ते येतं दयानंद. मगाशी माझ्या विरक्त डोळ्यांना देखील तुम्ही एक सुंदर स्वप्न दिलं. तुम्हीच नसाल तर ते देखील विरून जाईल. तुमच्या गोळीचा आणखीन एक बळी. स्वप्न देणाऱ्या हातांनी कोणाची स्वप्न अशी हिरावून घेऊ नये, खरं ना? एक ठिणगी आणि दारूचा कोठा किती शांत होता. फक्त एका श्वासा इतकं म्हटलं ते का जन्म इतक. खरंय डॉक्टर, एक श्वास थांबतो आणि एक जन्म संपतो. रविराज, प्रफुल्ल, आय एम सॉरी, आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक यू दयानंद. अगं आभार हिचे मान, तुझ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला ती. केवढा वेडेपणा होता तो माणिकताय. अहो पिस्तुलात गोळ्या असत्या तर? सत्य जगवण्यासाठी एका स्वप्नाचा बळी गेला असता. अजून काय? थँक यू मिसेस नोबल, थँक यू. अहो आभार कसले मानताय डॉक्टर? जिवंतपणी जळत राहिलो असतो ना मी. अहो मी इथे कसं सिटी आलो होतो? अरे कालचक्रातला भोवरा मी फोडू शकत नव्हतो, पण मी सांगू शकत होतो सावधान, समोर तो भोवरा आहे. आज तो भोवरा टाळून तुम्ही सगळे पुढे सरकलात, आपल्या सगळ्यांची सुटका झाली. माणसानं ठरवलं तर तो नियतीवर असाही विजय मिळवू शकतो. आय एम रिअली हॅपी अँड थँकफुल टू एव्हरीबडी अँड गुड बाय. निघालं डॉक्टर? मी थांबण्यासाठी आलोच नव्हतो. पण आता इथून परतीची गाडी नाही, थोड्या वेळात माझा ड्रायव्हर येईल. तो तुम्हाला पाय मारले लेट. मला अजून एक ठिकाणी पोहोचायचं आहे वेळ भरण्यापूर्वी, कारण हा माझा प्रयोग यशस्वी झाला. पण डॉक्टर प्लीज वेळेत पोहोचेल. डोंट वरी. पुन्हा भेटा. जास्त ठरलं नाही.